हॅलो, आता आपण सामान्य विज्ञान हा टॉपिक सुरू करत आहे. तर हा जो टॉपिक आहे तुमचं सामान्य विज्ञान, ओके, ते हे राज्यसेवा ग्रुप बी चे जन्म संयुक्त पूर्व परीक्षा PSI STI AC ASO, ठीक आहे. त्याच्यानंतर वन सेवा आणि CDPO या प्रत्येक परीक्षेसाठी तुम्हाला, जसं आपण म्हणतो की सामान्य विज्ञान हा महत्त्वाचा आहे, ओके. तर हे जेवढे आपण आता बघितले एक्झाम्स, ते सगळ्यांसाठी आपल्याला सामान्य विज्ञानवर प्रश्न विचारले जातात, ओके. आता सामान्य विज्ञान मध्ये बघणार तुम्ही आपण किती पॉइंट्स बघतो. एक आहे रसायनशास्त्र, त्याच्यानंतर आहे जीवशास्त्र आणि तिसरा भाग आहे भौतिक शास्त्र, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि फिजिक्स, ओके. आता मी आहे डॉक्टर राणी जी, ठीक आहे. मी जनरल सायन्स हा टॉपिक शिकवते, ओके. तर हे जो कोर्स आहेत ना, ठीक आहे, कधी तुम्हाला फक्त कोर्स सामान्य विज्ञानचा घ्यायचा असेल तर याची फीज आहे 999,000 रुपये. आणि यांची बघा इंटिग्रेटेड विद्यानिकेतन हे इंटिग्रेटेड बॅच पण घेत असतात. तर मग त्या हिशोबाने तुम्ही सकेला सरांना कॉल करून तुम्ही विचारू शकता, ओके. सो आता आपण स्टार्ट करूयात. तर हा परत आपला मॉड्यूलच आहे, ठीक आहे. आता पहिला टॉपिक जे आपण स्टार्ट सुरुवात करतो जनरल, आपण सुरुवात करणार आहे जनरल सायन्सची, ती असणार आहे आपली बायोलॉजी. कोणता टॉपिक असणार आहे आपला? बायोलॉजी. कारण बायोलॉजी बघा याच्यावर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात, ओके, बायोलॉजीवर. त्याच्यामुळे आपण ह्या टॉपिक पासून सुरुवात करणार. आता आपण बघतो फक्त सामान्य विज्ञान, जनरल सायन्स बघणार आहोत. टेक्निकल हा जो भाग आहे सायन्स अँड टेक, तसं पण तो मुख्य परीक्षा तुम्हाला विचारला जातो मेन्समध्ये. त्याच्यामुळे आत्ता हा टॉपिक आपल्याला करायची गरज नाही आहे. आत्ता आपण फक्त कुठे फोकस करणार आहे? सामान्य विज्ञानाकडे, ओके. सो स्टार्ट करूया. पहिला टॉपिक जो आपण घेत आहे, ठीक आहे, ते आहे आत्ता बायोलॉजीचं सजीवांचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स, ठीक आहे. हा जो घटक आहे क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स हा खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर तुम्हाला बरेच प्रश्न विचारले जातात, ओके. क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स, तर सुरुवात करूया. आता बघा याची गरज काय सजीवांची वर्गीकरण करायची, ठीक आहे. आता सजीव म्हटलं तर कोण कोण येतं सजीव मध्ये? जे सजीव कोणाला म्हटलं जातं? ज्यांचे पुनरुत्पादन होते, जे हालचाल करू शकतात, यांना आपण काय म्हणतो? सजीव. ज्यांची वाढ होते, ह्या सगळे ज्यांच्यात गुणधर्म असतात यांना आपण म्हणतो सजीव, ठीक आहे. तर सजीव मध्ये कोण कोण येतात? सूक्ष्मजीव, ठीक आहे, त्याच्यानंतर वनस्पती आणि तिसरं म्हणजेच प्राणी. हे सगळ्यांना आपण कशामध्ये घेतो? सजीव मध्ये घेतो, ओके. तर हे प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स वेगळे आहे, त्याच्यामुळे यांचं वर्गीकरण करणं खूप महत्वाचं ठरतं. तर आता इथे आपण पहिला पॉइंट बघतो आहे, आता इथे बघा स्लाइडवर तुम्हाला दिसत आहे, ठीक आहे. तर इथे बघणार तुम्ही सजीवांमध्ये असलेले करोडो प्रकार विविधता यामुळे त्यांचे पद्धतशीर गट पाडणे अभ्यासाच्या दृष्टीने योग्य आहे, ओके. आता बघा विविध करोडो प्रकारचे सजीव आहे, पण प्रत्येकाचे गुणधर्म कसे आहेत? वेगळे आहे, त्याच्यामुळे यांचे वेगवेगळे गट पाडणे हे खूप महत्वाचे ठरते, ओके. आता सेकंड पॉइंट कडे येणार, अनेक सजीव त्यांचे आकारमान, ठीक आहे, वास्तुमान, बाह्य लक्षण, जीवन पद्धती, वास्तव्य या बाबतीत एकमेकांपासून भिन्न असतात. असे अनेक सजीव आहेत जे एकमेकांचं आकारमान, ठीक आहे, जसं आकारमान बघतोय तर काही एकदम सूक्ष्म आहे तर काही एकदम मोठे, जसे हत्ती, व्हेल, मासा हे कसे आहेत? खूप मोठे आहेत, ठीक आहे. वस्तुमान म्हणजे त्याचं वजन जे असेल अत्यंत सूक्ष्मपासून एकदम टन मध्ये वजन असणारे पण आहे. बाह्य लक्षणं प्रत्येक प्राण्यांचं जे आहे सूक्ष्मजीवांचं, वनस्पतीचे बाह्य लक्षणं वेगळे आहेत. जीवन पद्धती याच्यामध्ये बरेच आपल्याला येणार, बघूयात. जीवन पद्धती हा जो पॉइंट आहे, ठीक आहे. वास्तव्य, काही पाण्यात राहतात तर काही जमिनीवर राहतात, काही हवामध्ये संचार करतात, ते ही वास्तव्य या बाबतीत एकमेकांपासून भिन्न असतात, ओके. आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला तिसऱ्या पॉइंट कडे जायचं आहे. अरिस्टॉटल आणि थिओफ्रेस्टस, कोण? अरिस्टॉटल आणि थिओफ्रेस्टस यांनी सर्वप्रथम सजीवांचे वर्गीकरण केले. तर तिसरा पॉइंट आपण बघतोय ना आता इकडे, ओके. तिसरा पॉइंट हा पॉइंट जो आहे अरिस्टॉटल आणि थिओफ्रेस्टस यांनी सर्वप्रथम सजीवांचे वर्गीकरण केले, आणि म्हणूनच आपण बघतो ना अरिस्टॉटलला काय म्हटलं जातं? फादर ऑफ बायोलॉजी पण म्हटलं जातं अरिस्टॉटलला, ओके. आणि दुसरं यांना अजून काय म्हटलं जातं? फादर ऑफ बायोलॉजी बरोबरच यांना अजून म्हटलं जातं बायोलॉजीचे फादर पण, आणि दुसरं यांना अजून काय म्हणतात? फादर ऑफ झूलॉजी, प्राणीशास्त्राचे
जातात. आणि थिओफ्रास्टस जे आहेत यांना म्हटलं जातं फादर ऑफ बॉटनी, वनस्पती शास्त्राचे जनक. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉइंट कडे येणार आपण. सजीवांमधील फरक ओळखून साधारणतः समान गुणधर्म असलेल्या सजीवांची गट बनवण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण म्हणतात, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असं म्हटलं जाते. फक्त त्यांच्यामध्ये फरक ओळखून समान गुणधर्म असलेले लोकांना एक गट मध्ये, ठीक आहे, तर असं एक गट बनवले जातात याला आपण म्हणतो जैविक वर्गीकरण. ओके, हा पॉइंट. आता नेक्स्ट स्लाइड कडे वळूयात. आता वर्गीकरण म्हणजेच काय, पहिला पॉइंट इथे तुम्ही बघणार. ओके, वर्गीकरण म्हणजेच काय आहे, सुनियोजित पद्धतीने, हा पॉइंट बघतो आहे, पद्धतीने केलेली रचना होय. या समूहांना टेक्झा म्हणजेच वर्गक म्हटली जाते. बघा हा शब्द आपण इथे बोलत आहे वर्ग, काय म्हणतात याला, वर्गक, टेक्झा असं म्हटलं जातं. कार्लिनियसने सजीवांच्या गुणधर्माच्या पदानुक्रमानुसार लहान लहान गटात विभागणी केली. जसं आपण आता बघितलं ना, समान गुणधर्म असलेल्यांना सगळ्यांना आपण एक एक गटामध्ये घेतलेला आहे, तर असे कार्लिनियसने हे काय केलं, तो सजीवांचे गुणधर्म बघून या गुणधर्माला अनुसरून त्यांनी त्यांचे छोटे छोटे काही क्वालिटीज वरना याचे छोटे छोटे गट पाडली होती. ही विभागणी उच्च गटाकडून निम्न गटात खालील प्रकारे आहे. ओके, आता त्यांनी जी वर्गीकरण केलं होतं, कोणी आता इथे आपण बघतो आहे कोणाचं नाव, आता आपण बघतो तीन शास्त्रज्ञांचे नाव आतापर्यंत आपण बघितले. एक शास्त्रज्ञ कोण होते, ते होते आपले अरिस्टॉटल. इथे लिहित आहे मी अरिस्टॉटल. नेक्स्ट जो आपण बघितले ते होते थिओफ्रास्टस, आणि तिसरे जे होते ते होते कार्लस जीनियस, है ना. हे तीन शास्त्रज्ञ आतापर्यंत बघितले आहे. बघा सर्वात प्रथम जे वर्गीकरण केले कोणी केले होते, अरिस्टॉटल आणि थिओफ्रास्टस. कार्लिनियसने काय केले, वर्गीकरण करत असताना छोटे छोटे गट पाडले, म्हणजे समान गुणधर्म असलेल्यांचा आपण एक गट तयार केला. ह्या एका गटामध्ये पण आपण जसं बघतो आहे की काय विविध गुणधर्म असतील, तर त्या अनुसार अजून गट पाडण्यात आले, तर याला आपण म्हणतो यांनी त्याला उच्च गटापासनं, ठीक आहे, म्हणजे उच्च गट इथे आपण बघतो आहे इथे किंगडम, इथून सुरुवात केली, तर सगळ्यात खालचा गट कोणता आहे, स्पेसिस. कोणता आहे, स्पेसिस. ओके, तर याला आपण काय म्हणतो, पदानुक्रम, हायरार्की, काय म्हटलं जातं याला, हायरार्की. ठीक आहे, तर सगळ्यात वरचा गट मोठा गट कोणता असतो, किंगडम. किंगडम नंतर फायलम, त्याच्यानंतर क्लास वर्ग, त्याच्यानंतर ऑर्डर, फॅमिली, जाती आणि स्पेसिस. ओके, याचा क्रम लक्षात ठेवायचा आहे मोठ्या गटापासून छोट्या गटापर्यंत. ठीक आहे, तर हे क्रम लक्षात ठेवण्यासाठी आपण एक सिनॉप्सिस लक्षात ठेवूया, ते म्हणजेच काय, इथे लिहित आहे मी बघा, के किड्स प्रेफर कॅन्डी ओवर फॅन्सी ग्रीन सॅलड, है ना. आता इथे जे मी किड्स लिहिले आहे, के म्हणजेच किंगडम, पी प्रेफरचा पी म्हणजेच फायलम, ओके, प्रेफर कॅन्डी, सी म्हणजेच क्लास, ओवर ऑर्डर, फॅन्सीचं एफ म्हणजेच फॅमिली, जी जीनसच सॉरी ग्रीनच जी म्हणजेच जीनस, आणि सॅलडचं एस म्हणजेच पर्यंत. ओके, आता आपण पुढच्या साइड कडे जाऊया. तर हे कार्लिनियसने दिलं होतं वर्गीकरण करत असताना, त्याने काही असे उच्च गटाकडनं निम्न गटाकडे ते आलेले, याला आपण म्हणतो बायोलॉजिकल हायरार्की. ठीक आहे, आता पुढच्या साइड कडे आपण बोलत आहोत. सर्व सजीवांचे त्यांच्या गुणधर्म अनुसार, ठीक आहे, गुणधर्म अनुसार व रचनेअनुसार वेगवेगळ्या गटात वर्गीकरण केले जाते, यालाच आपण काय म्हणतो, टॅक्झोनॉमी. काय म्हटलं जातं याला, टॅक्झोनॉमी. इथे बघा मी लिहिलं आहे, म्हणजेच काय, सर्व सजीवांचे त्यांच्या गुणधर्म अनुसार त्यांच्यात काय कॅरेक्टर्स आहे आणि त्यांची रचना कशी आहे, यावर ना यांचे छोटे छोटे गट जे केले जातात, वर्गीकरण केलं जातं, यालाच आपण काय म्हणतो, टॅक्झोनॉमी. ओके, आणि फादर ऑफ टॅक्झोनॉमी कोणाला म्हणतात, फादर ऑफ वर्गीकरण, म्हणजेच वर्गीकरणाचं जनक कोणाला म्हटलं जातं, ते म्हटलं जातं कार्लिनियस. आपण आताच बघितलं कार्लिनियस, ठीक आहे. ओके, आणि जो टॅक्झोनॉमी हा जो शब्द होता हा दिला होता शब्द कॅन्डॉल, डी कॅन्डॉल या शास्त्रज्ञाने टॅक्झोनॉमी हा शब्द तयार
केलेला. ओके, द फादर ऑफ टॅक्झॉनॉमी कोण आहे? कार्ल लिनियस. तर बघा आतापर्यंत आपण किती शास्त्रज्ञ बघितले? तीन शास्त्रज्ञ बघितले, अरिस्टॉटल, थिओफ्रास्टस आणि कार्ल लिनियस. ओके, फादर ऑफ बॉटनी, फादर ऑफ झूलॉजी आणि आता इथे आपण बघत आहे फादर ऑफ टॅक्झॉनॉमी कोण आहे? कार्ल लिनियस. ओके, आता ही जी माहिती, ही एक्स्ट्राची माहिती कार्ल लिनियस बद्दल दिलेली. ओके, 1707 मध्ये त्यांचा जन्म झाला होता, 1778 मध्ये ते काय झाले? एक्सपायर झालेले. ओके, आणि ते कोणत्या देशाचे होते? स्वीडन. कोणत्या देशाचे होते ते? स्वीडन, स्वेडिश म्हणून लिहिले आहे तिथे, स्वेडिश. ओके, आणि ते कशासाठी ओळखले जातात? बायनोमियल नोमेनक्लेचर आणि सायंटिफिक क्लासिफिकेशन. बघा नोन फॉर, खाली पॉइंट बघा हा वाला लास्ट. ओके, हा जो भाग आहे इथे कधी तुम्ही बघितलं? नेक्स्ट जे दोन बायनोमियल नोमेनक्लेचर, आता आपण पुढे बघणार आहे सायंटिफिक क्लासिफिकेशन, जे आता आपण बघितलं टॅक्झॉनॉमी. त्यांनी मोठ्या गटापासून छोट्या गटापर्यंत सजीवांचे वर्गीकरण केलेले. ठीक आहे, पुढे आता जाऊयात नेक्स्ट स्लाइड कडे. ओके, आता द्विनोम पद्धती, बायनोमियल नॉमेनक्लेचर, हे पण कोणी सांगितलं होतं? कार्ल लिनियसने. ओके, आता जसं सजीवांचं वर्गीकरण केलं, पण सजीवांना नाम पण देणं, म्हणजे जेणेकरून जास्त कन्फ्युजन होणार नाही. तर नामकरण कशा पद्धतीने केलं गेलं आहे ते आता आपण इथे बघणार. ओके, तर पहिलं जे आहे, पहिला पॉइंट इथे तुम्ही बघणार, सजीवांची, सर्व सजीवांची वैज्ञानिक नावे प्रजाती व जाती या दोन शब्दांच्या समूहाने दर्शवतात. ओके, आताच आपण बघा लास्ट स्लाइड मध्ये बघितलं होतं, टॅक्सॉनॉमी तुम्हाला दाखवते. यस, तिसरे तुम्हाला जीनस. ओके, दिस इज, हे काय आहे जीनस आणि हे काय आहे स्पेसिस. तर पहिले काय दाखवलं जातं? प्रजाती आणि त्याच्यानंतर जाती. क्लियर? ओके, तर सर्व सजीवांची वैज्ञानिक नावे प्रजाती व जाती या दोन शब्दांच्या समूहाने दर्शवतात. ही नावे भौतिक बहुतेक लॅटिन भाषेतून आलेली आहे. कोणत्या भाषेतून आलेली आहेत ही नावं? लॅटिन. बहुतेक जे पण आपले सायंटिफिक नेम्स आहे, शास्त्रीय नाव आहे जे आपण सजीवांचे, हे बहुतेक कोणते भाषातले आहे? लॅटिन भाषेतून. ठीक आहे, जसं आता इथे एक एक्झाम्पल घेऊयात आपण. इथे एक एक्झाम्पल घेते आहे होमो सेपियन्स. हे कोणाचं शास्त्रीय नाव आहे होमोसेपियन्स? होमोसेपियन्स आहे शास्त्रीय नाव मनुष्यांचं. ठीक आहे, होमोसेपियन्स म्हटले म्हणजे जगातले जेवढे पण मनुष्य आहे ते कोणते, त्यांना शास्त्रीय नाव काय आहे? होमोसेपियन्स. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉइंट कडे बोलूया. दुसरा पॉइंट, या पद्धतीचे जनक कोण आहे? आताच आपण बघितलं होतं कार्ल लिनियस. या पद्धतीचे जनक स्वीडिश निसर्ग शास्त्रज्ञ कार्ल लिनियस. ठीक आहे, आणि त्यांनी एक ग्रंथ लिहिला होता, तो ग्रंथ, त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आहेत, पण बायनोमियल नोमेनक्लेचर द्विनाम पद्धती त्यांनी कोणत्या त्याच्या ग्रंथामध्ये त्याची माहिती दिली होती? सिस्टम ऑफ नेचर. कोणत्या? सिस्टम ऑफ नेचर. तर हे लक्षात ठेवणार तुम्ही, त्या ग्रंथात त्यांनी बायनोमियल नोमेनक्लेचर बद्दल माहिती दिलेली. ओके, सो हे झालं तुमचं द्विनाम पद्धतीचे इंट्रोडक्शन. ओके, तर द्विनाम पद्धती कशा पद्धतीने, जसं आता होमोसेपियन्स मध्ये तुम्ही बघणार, होमो हे काय? प्रजाती, सेपियन्स जाती, है ना. ओके, आता पुढे जाऊयात आपण नेक्स्ट. द्विनाम पद्धतीचं कंटिन्युएशन आहे नेक्स्ट पॉइंट. ओके, या पद्धतीत नावामध्ये पहिला शब्द प्रजाती तर दुसरा शब्द जाती दर्शवतात. आताच आपण बघितलं आहे. ओके, दोन्ही शब्द हे इटॅलिक्स म्हणजे तिरपे मध्येच लिहिले असावेत किंवा त्या खाली अंडरलाईन करतात. तिरपे म्हणजेच कसं, जसं फॉर एक्झाम्पल इथे आपण घेत आहे, मी एक्झाम्पल घेते तुम्हाला. तिरपे म्हणजे कशा पद्धतीने ते लिहिले असतात? उलटी. होमो सेपियन्स तिरपे लिहिले इटॅलिक्स मध्ये, जसं इथे इटॅलिक्स कशा पद्धतीने लिहिलंय बघा, त्या पद्धतीने ते लिहिलेलं असतं. ठीक आहे, आणि सपोज तुम्ही कधी तिरपण नाही लिहिलं, त्याला इटॅलिक्स मध्ये नाही लिहिलं, आणि तुम्ही सरळ त्याला कसं लिहिलं आहे? होमो सेपियन्स असं लिहिलं, तर त्याला आपल्याला खाली काय द्यावी लागेल? अंडरलाईन द्यावी लागते. ओके, आता नेक्स्ट, प्रजाती नामाची सुरुवात इंग्रजी भाषेमार्फत मोठ्या अक्षराने तर जातीची सुरुवात लहान अक्षराने करतात. ओके, जसं फॉर एक्झाम्पल इथे परत एक्झाम्पल होमो सेपियन्स आपण घेतला आहे, तर जो पण आपण म्हणतो ना एक काय असते प्रजाती आणि जाती, तर होमो काय आहे? हे होय. ठीक आहे, होमो काय आहे? ही जाती,
सॉरी प्रजाती आणि सेबियन्स काय आहे जात, तर जो पण पहिला लेटर असतो ठीक आहे जीनस प्रजातीचा हा स्टार्टिंग लेटर कधी पण काय असतो कॅपिटल लेटर, काय असतो हा कॅपिटल लेटर इंग्रजी. आणि दुसरं जो स्पेसिस आपण जेव्हा लिहितो तर स्पेसिस जो नाव असणार आहे तो कसं असतो स्मॉल लेटर, काय असतो तो स्मॉल लेटर. ओके तर हा पॉईंट एक लक्षात ठेवणार. नेक्स्ट पॉईंट, शक्यतो प्रजाती जाती नाम हे 3 अक्षरापेक्षा लहान किंवा 13 अक्षरापेक्षा मोठा नसावा. हा पॉईंट खूप महत्त्वाचा लक्षात ठेवणार, 3 अक्षरापेक्षा लहान नको आणि पुढे 13 अक्षरापेक्षा मोठा नसावा. ठीक आहे, ज्या शास्त्रज्ञाने वैज्ञानिक नाव दिली आहे किंवा ती प्रजाती शोधून लावली आहे त्या शास्त्रज्ञाचे नाव पण पुढे लिहिले जाते किंवा त्यांचं फक्त इनिशियल लेटर लिहिलं जातं. तसं इथे आपण पुढे एक्झाम्पल घेतला हा बघा. ओके आता इथे बघा तुम्ही एक्झाम्पल पूर्ण किंवा संक्षिप्त रूपात जाती नंतर लिहिली जाते. जसं आपण इथे बघणार एक्झाम्पल मँगोचं दिलं आहे, कसलं दिलं आहे हे कोणाचंच नाव आहे मॅग्निफेरा इंडिका, हे नाव आहे तुमचा आंबा. काय दर्शवते तुम्हाला आंबा, म्हणजे आपल्या पृथ्वीवर जेवढ्या पृथ्वी आंब्याच्या जाती आहेत ती सगळ्या कोणत्या याच्यात येतात मॅग्निफेरा इंडिका. आणि पुढे एल लावला आहे कारण त्यांनी ही प्रजाती नाव दिलं असेल त्या शास्त्रज्ञाने त्यांचं इनिशियल्स पुढे लिहिलं जातं, तर हे नाव दिलं होतं लिनियस ने म्हणून इथे लिहिलं आहे कॅपिटल एम. ओके सो बघा याच्यावरून तुम्हाला कळतं आहे एम मॅग्निफेरा आपण कॅपिटल लेटर घेतला आहे. ओके प्रजाती आहे ही ठीक आहे, इंडिका काय ही जाती आहे तर त्याचं स्मॉल लेटर घेतला आहे यस. आणि पुढे काय घेतलं आहे कॅपिटल एल, एल काय दर्शवतंय शास्त्रज्ञाचं नावाचं संक्षिप्त इनिशियल. ओके हे झालं तुमचं बायनोमियल नोमेनक्लेचर बद्दलचं. ओके आता पुढे जाणार आपण नेक्स्ट बायनोमियल नोमेनक्लेचरचा पुढचा भाग. आता इथे बघा सायटेशन म्हणजे जाती पुढील शास्त्रज्ञाचे नाव देणे. आता आपण बघितलं ना लिनियस, कार्ल लिनियस फक्त लिनियस घेतलं होतं तर याला काय म्हटलं जातं सायन्स मध्ये सायटेशन. काय म्हणतात ही नाम पद्धती समजणे सोपी अर्थपूर्ण उच्च प्रतीची असल्यामुळे ही सर्वत्र स्वीकृत युनिव्हर्सली एक्सेप्टेड आहे, म्हणजे पूर्ण जगात जसं आपण इथे एक्झाम्पल घेतलं आहे आंब्याचं ठीक आहे, पूर्ण जगामध्ये मँगोचं शास्त्रीय नाव काय आहे आंब्याचं शास्त्रीय नाव मॅग्निफेरा ठीक आहे इंडिका. ओके आता नेक्स्ट ते तुम्ही जगात गेले तर तेच असणार आहे म्हणून त्याला आपण लिहित आहे युनिव्हर्सली एक्सेप्टेड. ओके आता नेक्स्ट ही पद्धती फक्त वनस्पती व प्राणी या दोन गटासाठीच आहे, त्यामुळे जीवाणू कवके युक्लिना यासारख्या सजीवांना वैज्ञानिक नाव या पद्धतीने दिली गेली नाही. हा पॉईंट पण लक्षात ठेवणार, हे फक्त कोणाला आहे प्राणी आणि वनस्पती ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल्स घेतली आहेत आपण, तिथे बघा तुम्ही सिंह सियाला काय म्हणतात पॅन्थेरा लियो, वाघला पॅन्थेरा टायग्रिस, बिबट्या पॅन्थेरा पार्डस, आंबा मॅजिफेरा इंडिका, गुलाब रोजा गॅरिका, तुळस ओस्मिन सेक्टम. ओके ते हे सगळे तुम्हाला एक्झाम्पल्स आपण इथे घेतलेली आहे. ओके आणि आता बघा इथे तुम्ही पॅन्थेरा जसं आपण बघतो आहे सिंह बिबट्या आणि वाघ हे सगळे एकाच याच्यात येतात, सगळ्या पुढे काय आहे पॅन्थेरा पॅन्थेरा. ओके पण हे स्पेसेस प्रजाती ही वेगळी आहे ना म्हणून नाव कशी आहेत वेगळी आहे. ओके आता नेक्स्ट याच्याकडे जाणार आपण पुढच्या जे पण यांनी दिलेलं आहे काय म्हणतात मानवाचे लिनियसचे पदा क्रमानुसार वर्गीकरण. मानवाचे हे मानवाचे नाही आहेत इथे बघा करेक्शन, इथे आपण लिहिणार मानवाचे. ओके आता हे जे आहे कशा पद्धतीचं आहे आता आपण बघूयात. ओके आता जसं इथे आपलं ह्युमन बेस जे पण होमोसेपियन्स आहे मनुष्य आहे त्याचं आपण इथे काय केलंय क्लासिफिकेशन केलं आहे, तर मनुष्य आणि आपण बघताय की जे पण कार्ल लिनियस हे क्लासिफिकेशन केलं आहे हे मोठ्या गटापासनं छोट्या गटापर्यंत आलेले आहे. छोटा गट इथे खालच्या स्लाइडला येणार ते म्हणजेच कोणता येतो स्पेसिस, कोणता येतो स्पेसिस. तर मोठा गट येतो किंगडम आणि छोटा गट येतो स्पेसिस. तर आता पहिल्या साईडला जाऊया, तर किंगडम आपण मनुष्य कोणत्या किंगडम मध्ये येतो सृष्टीमध्ये येतो प्राणी सृष्टी, कोणत्या सृष्टीमध्ये येतो प्राणी सृष्टीमध्ये. का कारण ॲनिमल्स आर एबल टू मूव्ह ऑन देअर
ओन, आपण फिरू शकतो इकडे तिकडे जाऊ शकतो, म्हणून आपण कशामध्ये येतो, ॲनिमलियामध्ये. ओके, त्याच्यानंतर फायलम संघ कॉर्डेट्स, कशामध्ये येतो आपण, कॉर्डेट्स मध्ये. ठीक आहे, कॉर्डेट्स समपृष्ठ रज्जू, ज्यांना पाठीचा कणा असतो त्याला आपण म्हणतो कॉर्डेट्स. ॲनिमल विथ बॅकबोन. त्याच्यानंतर तिसरं आहे क्लास, काय आहे इथे आपण बघतो आहे, दिस इज क्लास. तर इथे आपण बघणार आपण कोणत्या क्लासमध्ये येतो, मॅमल्स, सस्तानी प्राणी, सस्तान प्राणी. कॉर्डेट्स विथ हेअर अँड मिल्क ग्लँड, फेअर नाही, हेअर अँड मिल्क ग्लँड. ठीक आहे, ज्यांना केस असतात आणि मिल्क ग्लँड असतात, मेमरी ग्लँड, स्तन असतात, अशा प्राण्यांना आपण कशा कोणत्या क्लासमध्ये घेतलं जातात, मॅमल्स. ओके, तर मनुष्य हे सगळं होते ॲनिमल किंगडममध्ये आहे कारण आपण फिरू शकतो. ठीक आहे, पहिला पॉईंट जे आपण आता बघितलं. ठीक आहे, त्याच्यानंतर यार कॉर्टेक्स आपल्याला पाठीचा कणा आहे आणि नेक्स्ट मेमरी ग्लँड आहे. ओके, आता नेक्स्ट ऑर्डर जो आहे, ऑर्डर. ठीक आहे, ऑर्डर इथे आपण बघणार आपण कशामध्ये येतो, प्राइमेट्स, कशामध्ये येतो, प्राइमेट्स. मॅमल्स विथ कॉलर बोन अँड ग्रास्पिंग फिंगर, मॅमल्स विथ कॉलर बोन्स. कॉलर बोन्स म्हणजे हे आपल्याला बघा, गळा जो आहे आपला किंवा हे जे पण आपला खांदे आहेत आणि गळा याच्या दरम्यान जे बोन्स आहेत याला आपण म्हणतो कॉलर बोन्स. आणि ग्रास्पिंग फिंगर कारण आपण वस्तू पकडू शकतो. ठीक आहे, म्हणून आपण कोणत्या गणात ऑर्डरमध्ये आपण येतो, प्राइमेट्स मध्ये. ओके, आता नेक्स्ट आहे कूल, फॅमिली. आपण कोणत्या फॅमिलीचे आहेत, होमिनिड्स. कोणत्या फॅमिलीचे आहेत, होमिनिड्स विथ फ्लॅट फेस. ठीक आहे, जो पण आपला चेहरा आहे हा कसा आहे, फ्लॅट फेस, चपटा आपल्याला असं वाटतं, पण आपलं जे पण स्केलेटन बघितलं आपण तर आपल्याला ते लक्षात येणार. ओके, आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे जीनस, प्रजाती, जीनस. ठीक आहे, हे काय आहे, होमो. काय आहे, होमो, हिमो नाही आहे ते, होमो. काय येणार हे इकडे. ओके, होमो. ठीक आहे, होमिनिड्स विथ अपराईट पोस्टर अँड लार्ज ब्रेन. आपण असं सरळ चालतो, माकडासारखे चालतो का आपण, नाही चालत, सरळ चालतो. ओके, म्हणून याला आपण म्हणतो अपराईट पोस्टर अँड लार्ज ब्रेन. म्हणून आपण कशामध्ये येतो, कोणत्या प्रजाती जीनसमध्ये येतो, होमो. कशा म्हणजे येतो, हो. ओके, त्याच्यानंतर आहे जाती, स्पेसिस. ओके, आता शेवटचं स्पेसिस होमो, तर हे याचं प्रजाती झाली. आपण हे आहे सेपियन्स, काय आहे ते, सेपियन्स. मेंबर ऑफ जीनस होम विथ हाय फोरहेड अँड थिन स्किन बोन्स. आपण सरळ चालतो, आपल्याला समोरचा फोरहेड आहे उंचा आणि थिन स्कल बोन्स. स्कल बोन्स म्हणजे जी पण आपली कवटी आहे ती, तर स्कल याला आपण म्हणतो स्कल बोन्स. ओके, हे झालं तुमचं मनुष्याबद्दलचं. तर आपलं बघा शास्त्रीय नाव काय येतो, आपण प्रजाती आणि जाती घेतो ना, तो होमो सेपियन. ठीक आहे, आता नेक्स्ट कडे वळूया. आता वर्गीकरणाच्या पद्धती आपल्याला बघायच्या आहे. आता वर्गीकरणाचं काय महत्व होतं, कशा पद्धतीने नावं दिली गेली, हे सगळं आपण बघितलं आहे. पण आता वर्गीकरणाच्या पद्धती कशा आहेत आणि याचं काय महत्व असेल हे आपण बघणार. ठीक आहे, तर आता वर्गीकरणाची पद्धत पहिले बघूयात, है ना. सजीवांचे वर्गीकरण सर्वप्रथम अरिस्टॉटल यांनी दोन गटात केले, प्राणी आणि वनस्पती. ठीक आहे, प्राण्यांचे वर्गीकरण त्यांनी दोन पद्धतीने केले. पहिले तर हे पॉईंट लक्षात ठेवा, अरिस्टॉटलने पहिले सर्वात पहिले बघा वर्गीकरणाची जेव्हा सुरुवात झाली, ठीक आहे, सजीवांची. ओके, तर हे सर्वात प्रथम वर्गीकरण कोणी सुरुवात केले होते, अरिस्टॉटलने. कोणी सुरुवात केलं होतं, हे अरिस्टॉटल. ओके, अरिस्टॉटलने काय केलं, पृथ्वीवर जेवढे सजीव होते ना यांचे वर्गीकरण दोन याच्यात केले, प्राणी आणि वनस्पतीमध्ये. ओके, प्राणी आणि वनस्पती. आणि प्राण्यांचे वर्गीकरण त्यांनी असून त्याला दोन पद्धतीने घेतलं आहे, ते आपण बघतो आहे, आदिवासानुसार आणि रक्त असलेले सजीव व रक्त नसलेली सजीव. लक्षात येत आहे, अशा पद्धतीने त्याने प्राण्यांचे पण वर्गीकरण केले. पहिले त्यांनी काय केलं, वनस्पती आणि प्राणी वेगळे वेगळे काढले. प्राण्यांमध्ये पण त्यांनी बघितलं की आदिवास अनुसार, म्हणजेच की प्राणी कुठे राहतात, काही प्राणी पाण्यात राहतात, काही जमिनीवर राहतात, काही उडतात, है ना, तर ह्या पद्धतीने. आणि काहींना रक्त आहे तर काहींना रक्त नसतं, तर अशा पद्धतीने प्राण्यांचे पण वर्गीकरण केले. आणि वनस्पतींचं वर्गीकरण आणि परत कशा पद्धतीने केले आहे, आकारानुसार.
उंची अनुसार आकारानुसार वृक्ष श्रब आणि हर्ब्स ठीक आहे. झुडपे वृक्ष मोठे जे असतात ज्यांना पूर्ण असं विकसित झालेले असतात फांद्या वगैरे सगळे असतात त्यांना आपण वृक्ष म्हणतो. झुडपे म्हणजे छोटे छोटे जे असतील त्यांना आपण झुडपे म्हणतो. वेली या पद्धतीने अशा पद्धतीने त्यांनी काय केलं वर्गीकरण केलेलं कोणी काल लिनियस. ओके आता नेक्स्ट पॉइंट कडे बघूया. काल लिनियस जसं मी सांगितलं प्राण्यां अधिवास अनुसार वर्गीकरण केलेले पहिले तर जसं जलचर पाण्यात राहणाऱ्यांना त्यांनी काय सांगितलं होतं जलचर ठीक आहे मासे वगैरे. भूचर म्हणजे टेरेस्ट्रियल जे जमिनीवर राहतात. उभयचर एम्फिबियन्स पाणी व जमीन दोन्ही आढळणारे ठीक आहे. आणि खेचर हवे संचार करणारे पक्षी ठीक आहे. तर हे झालं तुमचं आता इथे बघा डायग्राम्स पण आहे जलचर प्राणी सगळे मासे है ना हे काय म्हणतात त्याला उभयचर बेडू है ना हे सगळे काय आहेत पाण्यात पण राहतात जमिनीत पण राहतात आणि हे काय आहे जमिनीत राहणार. ओके आता नेक्स्ट आपण बघूयात प्राणी. प्राणीचं ऑलरेडी त्याने वर्गीकरण केलं होतं कशा पद्धतीने दोन एक म्हणजे रक्त असणारे आणि रक्त नसणारे आणि आदिवासानुसार है ना. तर आदिवासानुसार आपण अगोदर बघितलं आता दुसरं आहे आता इथे बघा मी नाही रक्त असणारे जे होती है ना रक्त असणारे यांना त्याने काय म्हटलं आहे इनायमा. काय म्हटलं आहे त्यांना त्याने शब्द काय वापरला आहे इनायमा. ओके आणि रक्त नसणारे जे होते त्यांना शब्द वापरलाय त्यांनी अनायमा. ओके नायमा आणि अनायमा. ओके आता इथे बघणार तुम्ही व्हर्टिब्रेट्स है ना रक्त नसणारे रक्त असणारे म्हणजे आरबीसी आहे त्यांच्यामध्ये आणि रक्त नाही म्हटल्यावर त्यांच्यात नो आरबीसी. हे काय आहे रक्त असणारे किंवा इनायमा हे काय आहे व्हर्टिब्रेट्स आणि हे काय आहे इनव्हर्टिब्रेट्स. ओके तर हे आपल्याला बघायचं आहे. तसंच आपण इथे एक्झाम्पल्स बघूया सस्तन प्राणी म्हणजे मॅमल्स सेफॅलोपोड्स पक्षी मासे आणि सरपटणारे प्राणी. तर हे जसं तुम्हाला दिलं आहे इथे की जोड्या लावासारखा आहे हा प्रश्न. ओके ठीक तर पुढच्या टॉपिक कडे पुढच्या याच्यावर जाऊयात आपण. थिओफ्रस्टस आता आपला अरिस्टॉटल झाले आहेत. अरिस्टॉटल झालं आपलं ठीक आहे. अरिस्टॉटलने वर्गीकरण प्राणी आणि वनस्पती या पद्धतीने केलं ठीक आहे. ओके वनस्पतीला त्यांनी आकारानुसार दिलं आणि प्राण्यांचं त्यांनी दोन आदिवासानुसार आणि दुसरं कशानुसार दिलं होतं ते रक्त असणारे किंवा रक्त नसणारे अनायमा आणि इनायमा. ओके आता आपण बघणार आहे थिओफ्रस्टस ठीक आहे. थिओफ्रस्टस यांनी वनस्पतीचे वर्गीकरण त्यांच्या ग्रंथात ठीक आहे. थिओफ्रस्टसला आपण काय म्हणतो फादर ऑफ बॉटनी वनस्पतीशास्त्राचे ठीक आहे. यांनी वनस्पतीचे वर्गीकरण दिले होते आणि हा वर्गीकरण त्यांचा जो होता हा सगळ्यात प्रथम आणि विस्तृत होता ठीक आहे. आणि त्यांनी वर्गीकरण हे कोणत्या ग्रंथात दिलं होतं हिस्टोरिया प्लांटरम. कोणत्या हिस्टोरिया प्लांटरम हे ग्रंथ लक्षात ठेवा बरं का. कालिनियस आपण बघितलं आहे आता हे हिस्टोरिया प्लांटरम ठीक आहे. यात दिले त्यांनी वनस्पतीची रचना व विस्तार या आधारे चार गटात विभागणी केली. किती गटात विभागणी केली होती चार गटांमध्ये. ओके कशावर रचना आणि त्यांचा विस्तार. ओके आता वनस्पतीचे चार गटात वृक्ष उंच असतात आंबा पिंपळ चिंच श्रब्स 2 ते 3 मीटर उंच लिंबू गुलाबणी डाळिंब अंडर श्रब्स रोपटे 1 ते 1.5 मीटर उंच मिरची आणि तुळस. खूप उंच असतात का हे नाही अंडर श्रब्स आणि शाख ठीक आहे. शाक म्हणजे उंच असतात नाजूक आधारावर वाढतात टमाटे कोबी आणि भोपळा. चार्ट्स नाही याला आपण म्हणतो क्रिपर्स. काय म्हटलं जातं याला शाकला क्रिपर्स. ओके तर हे कोणी दिलं होतं चार प्रकारात थिओफ्रस्टसने त्यांचं वर्गीकरण बघा वनस्पतीचं. इथे आपण पुढे लिहित आहे वनस्पतीचं वर्गीकरण आकारानुसार दिलं होतं एक म्हणजे ट्रीज श्रब्स अंडर श्रब्स आणि क्रिपर्स वेली ठीक आहे. आता यात तुम्हाला फरक कळलं अरिस्टॉटल आणि थिओफ्रस्टसचं. ओके आता नेक्स्ट कडे आपण बघणार आहेत पुढचं. थिओफ्रस्टस यांना फादर ऑफ बॉटनी वनस्पती शास्त्राचे जनक म्हणतात. त्यांची ग्रंथ बघा कोणती कोणती ग्रंथ आहे त्यांची हिस्टोरिया प्लांटरम
ओके आता आपण एक पुस्तक अजून त्यांचं बघितलं, हिस्टोरी ऑफ लॅटर पहिल्या साइड मध्ये, त्याच्यात त्यांनी पूर्ण वर्गीकरण दिलं होतं वनस्पतीचं, ते डी मटेरिया मेडिका, दुसरं बघा हे डी मटेरिया औषधी वनस्पती संबंधी होतं हे, ठीक आहे. त्याच्यानंतर एन्क्वायरी, एन्क्वायरी आहे आहे इथे मी लिहिलं आहे बघा, एन क्वायरी इन टू प्लांट्स आणि कॅलेंडर ऑफ फ्लोरा, ठीक आहे. तर हे जे चार ग्रंथ आहेत, हिस्टोरिया प्लांटरम, डी मटेरिया मेडिका, एन्क्वायरी इन टू प्लांट्स आणि कॅलेंडर ऑफ फ्लोरा. कॅलेंडर ऑफ फ्लोरा म्हणजे त्यांनी सांगितलं होती कोणती वनस्पतीचा कोणती काळ असतो, कधी उगतात किंवा त्यांचा हंगाम कधी असतो त्याबद्दल. ओके, तर हे सगळं आता हे थिओफ्रस्टस आहे बघा, त्याचा स्टॅच्यू दिसत आहे तुम्हाला. ओके थिओफ्रस्टस. ओके आता नेक्स्ट पॉइंट कडे जाणार आपण. आता आपण बघा अरिस्टॉटलचं वर्गीकरण बघितलं कशा पद्धतीने केलं, थिओफ्रस्टसचं बघितलं, आता आपल्याला बघायचं आहे लिनियस, कोणाचं, काल लिनियस. ओके इथे कन्फ्युजन बिलकुल नाही व्हायचं आहे. काल लिनियस कधी दिलं त्यांनी, 1735 मध्ये, ठीक आहे. यांनी ज्या वेळेस सजीवांचं वर्गीकरण, हे बघा आत्तापर्यंत जेवढे पण पृथ्वीवर सजीव होते यांना सजीवांचं वर्गीकरण अरिस्टॉटलने वनस्पतींना वेगळं काढलं, प्राण्यांना वेगळं काढलं, थिओफ्रस्टसने फक्त वनस्पतीचं वर्गीकरण केलं. आता लिनियस आला, काल लिनियस याने विशिष्ट गुणधर्माच्या आधारावर सर्व सजीवांचे वर्गीकरण तीन सृष्टीमध्ये केले. किती सृष्टीमध्ये, तीन सृष्टीमध्ये केले. आणि कोणत्या पुस्तकात तेलं केलं होतं त्याने, सिस्टिमा नॅचरा, कोणत्या पुस्तकात हे सगळं वर्गीकरण केलं होतं, सिस्टिमा नेचर. आता तीन सृष्टिकोन कोणते दाखवल्या, सृष्टी म्हणजेच काय, सगळ्यात मोठा गट जो आपण म्हणतो ना किंगडम, है ना, किती किंगडम्स दाखवले होते काल लिनियसने, तीन. ऍक्च्युली आपण जेव्हा आता अभ्यास करतो आहे तुमच्या पुस्तकात फक्त आपण दोन बघतो, पण प्रत्यक्षात ओरिजिनल काल लिनियसने केवढ्या किंगडम्स दिले होते, तीन. एक अजून त्याने दिलं होतं खनिज, काय दिलं होतं आपण एक लक्षात ठेवणार तुम्ही, ठीक आहे. तर हे तीन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ओके त्याच्यानंतर म्हणजे हे पेट्रोलियम, मिनरल, फॉसिल हे पद्धतीचे आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवलं नाही तरी चालेल, फक्त तीन लक्षात ठेवा. ओके पुढे आता सध्या खनिज सृष्टी याचा वापर वर्गीकरण मध्ये नाही करत, म्हणून लिनियसच्या सजीवांच्या वर्गीकरणाची पद्धत द्विसृष्टी पद्धत आहे. काय म्हणतो याला आपण, द्विसृष्टी पद्धत, टू किंगडम सिस्टीम म्हटलं जात. ओके कोणाचं, लिनियस. पण प्रत्यक्षात त्याने तीन मध्ये केलं होतं, फक्त एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके कधी कधी तुम्हाला विधान स्वरूपात या पद्धतीने आलं तर लक्षात ठेवा की सिस्टीम ऑफ नेचर या ग्रंथात लिनियसने तीन या चतुर्थीमध्ये वर्गीकरण केलेले, पण आता खनिज याचा वापर केला जात नाही. तर इट इज हे उत्तर तुमचं बरोबर राहणार. ओके आता नेक्स्ट पॉइंट कडे जाऊयात. तर लिनियसचे ती टू किंगडम्स जे आहेत, द्वी सृष्टी पद्धत है ना, याबद्दल आपण बोलतोय ना आता. ओके प्राणी आणि वनस्पती, मिनरल्स काढून टाकले आहेत, तर आता आपण बघणार आहे प्राणी आणि वनस्पती. तर लिनियसने कशा पद्धतीने वर्गीकरण केले हे आता आपण बघूया. प्राणी वर्गीकरण त्याने सहा वर्गामध्ये केलं, किती क्लासेसमध्ये केलं, सिक्स क्लासेसमध्ये केलं. ते म्हणजेच कोणते आहे, मॅमल्स म्हणजेच सस्तन प्राणी, बर्ड्स पक्षी, एम्फिबिया म्हणजे उभयचर, पायसिस है ना, पायसिस मांस मत्स्य, इन्सेक्टा आणि वर्म्स. वर्म्स म्हणजे छोटे जे किडे वगैरे असतात. ओके हे सहा वर्गांमध्ये काय केलं होतं, वर्गीकरण प्राणी सृष्टीचं करण्यात आलेलं लिनियसने केलेलं. ओके आता पुढे वनस्पतीचं वर्गीकरण लिनियसने कशा पद्धतीने केलं होतं, वनस्पतीचे वर्गीकरण बघा, लिनियसचं वनस्पतीचं वर्गीकरण खूप वेगळं आहे, याच्यावर क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे कसं एक्सपेक्टेड आहे याला आपण असं म्हणू शकतो, कधी तुम्हाला एक विधान विचारलं गेलं की हू गेव द सेक्शुअल क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, कोणी सेक्शुअल क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स दिले आहे, वर्गीकरण ह्या पद्धतीने केलेले आहे, तर ते आहे लिनियस. हे आता आपण बघणार आहे. त्याने बघा वनस्पतीच्या वर्गीकरण फुलातील पुंकेसर म्हणजेच मेल रिप्रोडक्टिव्ह जो असतो स्टेमेन,
है ना, पुनरुत्पादचे जे अवयव असतात ते एक फोम केसर असतो स्टेमन आणि स्टाइल फीमेल मध्ये असते. तर याने लिनियस नेम वनस्पतीचं वर्गीकरण त्या वनस्पतीच्या फुलांमध्ये किती पुंकेसर स्टेमेन आहे याच्यावरनं केलेले, संख्येवरून करण्यात आले. पुंकेसर हे फुलातील पुलिंग भाग आहे, आताच आपण बोललो. ठीक आहे, वनस्पतीच्या या वर्गीकरण पद्धतीला सेक्शुअल क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स म्हणतात. F9 मी जे खाली लिहिलं आहे ते वनस्पतीचे 24 वर्गामध्ये वर्गीकरण करण्यात आले. किती वर्ग वर्गीकरण मध्ये केलं, क्लासेस तयार केले ह्या पद्धतीने त्याने 24, लक्षात ठेवणार तुम्ही. ओके, तर इथे बघणार ना, आता इथे मी काही एक्झाम्पल्स दिले, 24 ते 24 नाही. मोनो अँड्रिया म्हणजेच काय आहे, फ्लावर विथ वन स्टेम, म्हणजे ज्या फुलामध्ये फक्त काय आहे एकच पुंकेसर आहे त्याला म्हटलं त्याने मोनो अँड्रिया. डायअँड्रिया विथ टू स्टेम्स, ओके. डोडेकँड्रिया 12 स्टेम, डिकेन कँड्रिया आहे खरं, डोडे नाही आहे, डिकेन कँड्रिया, फक्त डिकेन कँड्रिया लिहा, हे डू काढून डन. ओके, आयकोसँड्रिया फ्लावर विथ 20 और मोर स्टेमन, म्हणजे ज्या फुलांमध्ये 20 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पुंकेसर असेल तर त्याला काय म्हटलं जातं, आयकोसँड्रिया. तर या पद्धतीने वनस्पतीचं वर्गीकरण कोणी केलं होतं, पुंकेसरच्या आधारावर, संख्येच्या आधारावर ते होते लिनियस. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आता वर्गीकरण. इथे बघा, अजून मी पुढे पण दिले आहेत, पॉलिएंड्रिया फ्लावर विथ मेनी स्टेमेन्स, म्हणजे खूप सारे स्टेमेन्स असेल, पुंकेसर असेल तर त्याला काय म्हटलं जातं, पॉलिएंड्रिया. ओके, क्रिप्टोगॅमिया ऑर्गॅनिझम रिझेम्बल प्लांट डू नॉट हॅव फ्लावर्स. क्रिप्टोगॅमिया त्याने काय सांगितलं होतं की हे वनस्पती सारखे दिसतात पण त्यांच्यामध्ये फुलं राहत नाही. एक्झाम्पल फंगाय म्हणजे कवक, त्याच्यानंतर एल्गी म्हणजे शेवाळ, फन, नेचे आणि ब्रायोफाइट्स. काय आहे ब्रायोफाइट्स, तर यांना त्याने कोणत्या याच्यात घेतलं होतं, क्रिप्टोगॅमिया याच्यात घेतलं होतं लिनियसने क्रिप्टोगॅमियामध्ये. का, कारण त्यांच्यामध्ये हे वनस्पती सारखे आहेत पण यांच्यामध्ये फुलं नसतात, क्रिप्टोगॅम्स. ओके, तर याला आपण म्हणतो लिनियसचे क्लासिफिकेशन. लिनियसची वर्गीकरणाची पद्धत संपूर्ण नष्ट होती कारण काही सजीव जसे जीवाणू, कवक, युग्लिना यांना या स्पष्ट स्थान नव्हते. तर संपूर्ण सुस्पष्ट नव्हती असं आहे हे, संपूर्ण नष्ट नाही, तिथे तुम्ही लिहिणार की सुस्पष्ट नव्हती कारण काही सजीव जसे जीवाणू, कवक यांना इथे कुठे स्थान नाही आहे ना, आपण बघितलं काही ते यांना कुठे स्थान नाही आहे, त्याच्यामुळे ही वर्गीकरणाची पद्धत एवढी वापरली गेलेली नाही. ओके, फक्त इथे वनस्पती आणि प्राण्यांना घेतलं गेलेलं अते. ओके, आता इथे बघा पुढे, लिनियस क्लासिफिकेशन खाली बघा, इज बेस्ड ऑन स्ट्रक्चर अँड फंक्शनल कॅरेक्टर्स सच एज लोकोमोशन, रिस्पॉन्स टू एक्सटर्नल स्टिम्युला, मोड ऑफ न्यूट्रिशन, कंडक्टेबल अँड कॉन्ट्रॅक्टाइल सिस्टीम अँड सर्व्हर. सगळं घटकांवर हिचं काय म्हणतात क्लासिफिकेशन बेस्ड होतं. आता बघा, हे जे पण तुम्ही आता ऐकतो आहे, लोकोमेशन, रिस्पॉन्स टू एक्सटर्नल स्टिम्युला, मोड ऑफ न्यूट्रिशन, ते कुठे राहतात, म्हणजे स्वतःच अन्न स्वतः तयार करतात, परपोषी आहे का स्वयंपोषी आहे, ठीक आहे. तर हे सगळं काय आहे, बाह्य म्हणजे बाहेरून तुम्हाला दिसणारे आहे, आत्मजे वनस्पती किंवा प्राणीची अंतर्गत रचना यात नाही समजत आहे. तर कार्लिनियस याने काय केलेलं, बाह्य रचना वर्ण वर्गीकरण केलं होतं, म्हणून कार्लिनियसचं वर्गीकरण आर्टिफिशियल क्लासिफिकेशन म्हटलं जातं. कोणत्या प्रकारचं क्लासिफिकेशन म्हटलं जातं याला, कृत्रिम आर्टिफिशियल क्लासिफिकेशन. हे पुढे अजून येणार आहे पण इथे आता लक्षात ठेव. ठीक आहे, जे वर्गीकरण बाह्य गुणधर्मावर अवलंबून असते त्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल क्लासिफिकेशन. तर लिनियस आर्टिफिशियल. ओके, आता नेक्स्ट आपण जाणार बघा, आता आपण आतापर्यंत आपण काय बघितलं, अरिस्टॉटल, थिओफ्रस्टस आणि लिनियस. लिनियसने प्राणी आणि वनस्पती हे दोनच, पण याने जीवाणू जे असतात है ना, युग्लिना यांना कुठे स्थान दिलेलं होतं, ते पण सजीवच आहे है ना, पण त्यांना कुठे स्थान नाही होतं त्यांच्या वर्गीकरणामध्ये. मग आता ह्या गटाला कुठेतरी एकाकडे आपल्याला थांबावं, एक गट बनवावा लागेल, ठीक आहे, वेगळा गट यांच्यासाठी तयार करावा लागेल, म्हणून मग
एक नवीन शास्त्रज्ञ ज्याला वाटले की आता आपण याच्या पद्धतीने वर्गीकरण करू, तर ते कोण होते? हॅकल. कोण होते ते? हॅकल. ठीक आहे, तर इथे आपण हे बघतो आहे हॅकल यांचे तीन सृष्टी सजीवांचे वर्गीकरण. हॅकल थ्री सिस्टम क्लासिफिकेशन कधी झालेलं? ते 1866 मध्ये. कधी झालं होतं ते? 1866 मध्ये. आता ते बघा, फिक किंगडम क्लासिफिकेशन बाय हॅकल 1866. टू किंगडम सिस्टम जे द्वीप सृष्टी पद्धत होती आपण आता बघितली. सुटेड सुटेड आहे हा, हे इथे तुम्ही टी करून घेणार याला. ठीक आहे, सुटेड ऍट द लेवल ऑफ वेल डेव्हलप्ड ऍडव्हान्स ऑर्गॅनिझम बट इट फेल्ड ऍट द लेवल ऑफ मायक्रोबियल फॉर्म ऑफ लाईफ. आतापर्यंत बघा लिनियसने जे मोठे किंवा विकसित प्राणी सजीव होते यांना घेतलं होतं वर्गीकरणामध्ये, पण ते सूक्ष्मजीव होते यांना वर्गीकरणामध्ये कुठे स्थान देण्यात आलेले नव्हते. म्हणून जी पण द्वी सृष्टी पद्धत होती ही काय झाली? फेल झाली होती, म्हणजे ही एवढी सूट नव्हत होती. ठीक आहे, मेनी ऑफ द मायक्रोब्स पजेस बोथ प्लांट लाईक अँड ॲनिमल लाईक कॅरेक्टरिस्टिक्स सायमल्टेनियसली अँड मेनी ऑफ ऑर्गॅनिझम्स वेर युनिक अँड नॉट फाउंड प्लेस इन आयदर प्लांट्स ऑर ॲनिमल्स. आणि मग लक्षात आलं की बघा काही जे मायक्रोब्स, मायक्रोब्स म्हणजेच काय? सूक्ष्मजीव. इथे आपण बघितलेलं आहे बघा, मायक्रोब्स जे आहेत काही यांच्यामध्ये दोघ गुणधर्म आहेत, वनस्पती सारखे पण आणि प्राणी सारखे. ठीक आहे, आणि काही तर असे आहेत की त्यांच्यामध्ये असे सजीव आहेत की त्यांच्यात नाही पूर्ण वनस्पतीचे गुणधर्म आहे नाही ते प्राण्यामध्ये बसतात. ठीक आहे, तर अशा यांना मग एक वेगळा गट तयार करण्यात आलेला. जसं एक्झाम्पल इथे आपण घेत आहे स्लाईम मोल्ड. काय घेत आहे इथे? स्लाईम मोल्डचं एक्झाम्पल घेत आहे. ठीक आहे, ते अॅनिमल लाईक आहे. मी काय म्हटलं की काही सूक्ष्मजीव वनस्पती सारखे पण आहे प्राण्यासारखे पण आहे. तर प्राणी सारखे आहेत तर काय आहे? कारण फॅगोट्रॉपिक अँड अमीबाइड इन व्हेजिटेटिव्ह स्टेट. फॅगोट्रॉपिक म्हणजेच काय? की हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, बाहेर अन्न दुसऱ्यावर अवलंबून राहतात. फॅगो म्हणजेच काय? जसं अमीबा कसं स्ट्रक्चर असतो, अमीबाला एक स्पष्ट आकार आहे का? नाही आहे. ते ह्या पद्धतीचे असतात आणि हे जे त्यांना बाहेर आउटग्रोथ असतात याला आपण म्हणतो सुडो कोट्स. काय म्हणतात याला? सुडो पोर्ट्स. ओके, आणि ज्यावेळेस त्यांना कुठे अन्न उपलब्ध होतं तर ह्या जे पायाला सुडो यांना काय करतात? ते लांब करतात आणि अन्न खेचून घेतात. अशा पद्धतीचं स्लाईम मोल्डचं न्यूट्रिशन या पद्धतीचं असतं. ठीक आहे, आणि व्हेजिटेटिव्ह स्टेट यांचं बघा, स्लाईम मोल्डचा कोणताही भाग फॉर एक्झाम्पल तुटला, ठीक आहे, तुटला गेला, ठीक आहे, तर हा जो भाग आहे या एवढ्या भागापासून परत एक नवीन स्लाईम मोल्ड तयार होऊन जाणार. ओके, हे वनस्पतीपेक्षा प्राण्यांमध्ये हे गुणधर्म म्हणून याला आपण म्हणतो अॅनिमल लाईक. प्लांट लाईक म्हणजेच काय? रिझेम्बल ट्रू फंगाय इन देअर रिप्रोडक्टिव्ह स्टेट. ओके, वनस्पती सारखे आहे ते, कारण की जसं वनस्पतीमध्ये रिप्रोडक्शन कशा पद्धतीने होतो? पॉलिनेशन है ना, परागीकरण, त्याच्यामुळे यांना त्या गटात घेतलेलं आहे सायमोड्सला. प्रोटोझोआ हे पण बघा, प्रोटोझोआमध्ये पण दोघ गुणधर्म तुम्हाला बघायला मिळतात, प्राणीचे पण आणि वनस्पतीचे. प्रोटोझोआ, ठीक आहे, अॅनिमल लाईक का म्हणतात त्यांना? कारण ते हालचाल करतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. का? कारण त्यांच्यामध्ये हलायसाठी काय दिलेलं आहे? फ्लॅजेला. फ्लॅजेला आपण मराठीत म्हणतो केशाबिका दिलेलं असतं. आणि प्लांट लाईक प्रोटोझोआ हे वनस्पती सारखे पण आहेत. का? कारण की त्यांना सेल वॉल असते आणि दे आर फोटो ड्रॉप्स. प्रोटोझोआ सेल वॉल असते आणि आपल्याला माहिती आहे पेशी भित्तिका फक्त कोणाला असते? वनस्पतीला असते. प्राणी पेशीला पेशी भित्तिका नसते, पण प्रोटोझोआला पेशी भित्तिका आहे म्हणून याला आपण कशामध्ये घेतो? प्लांट लाईक. आणि काही जे प्रोटोझोआ आहेत हे फोटोट्रॉप्स आहेत, म्हणजे प्रकाश सापडलं त्यांना आलं तर ते अन्न तयार करून घेतात. तर प्रोटोझोआमध्ये परत आपण बघतो आहे दो गुणधर्म आहे, प्राण्यांसारखे पण आणि वनस्पतीसारखे पण. मग अशा सजीवांना कोणत्या तरी गटात आपल्याला त्यांना फिट करावं लागेल, बरोबर? त्याच्यामुळे मग हॅकल जो होता त्याने तिसरा गट तयार केला, सृष्टी तयार केली आणि त्या सृष्टीला त्याने नाव दिलं होतं प्रोटेस्टा. काय नाव दिलेलं? प्रोटेस्टा. आता पुढे आता इथे बघा, तसेच बॅक्टेरिया पण आहेत, सूक्ष्मजीव बॅक्टेरिया. याला पण वनस्पती आणि प्राणीमध्ये स्थान नाही होतं, ते यांना पण एक गट गटात बसवायचं होतं. म्हणून बघा, सो हॅकल सजेस्टेड थ्री किंगडम सिस्टीम. ही प्रपोज्ड थ्री किंगडम आणि ही त्याने नवीन सृष्टी काढली होती प्रोटेस्टा. कोणता काढला त्याने? प्रोटेस्टा. अ न्यू किंगडम टू अकोमोडेट ऑर्गॅनिझम एक्झिबिटिंग कॅरेक्टरिस्टिक्स कॉमन टू बोथ प्लांट अँड ॲनिमल ऑर युनिक टू द
कोण. आणि मग या सृष्टीमध्ये त्यांनी असा सजीवांना टाकला ज्या सजीवांमध्ये वनस्पतीचे गुणधर्म आहे आणि प्राण्याचे. जसं आता आपण स्लाईम मोल्ड प्रोटोजो आहे बघितले ते, किंवा असे सजीव जे स्वतःहून युनिक आहे जसं फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया. कारण बॅक्टेरिया वनस्पती आणि प्राणीमध्ये नव्हते येत म्हणून त्यांना कशामध्ये कोणत्या सृष्टीत घेतलं, प्रोटिस्टामध्ये. दस दस देर दस अ थ्री किंगडम, हे देर नाही आहे, दिस इज थ्री किंगडम. किती? थ्री किंगडम सिस्टम कन्सल्टिंग ऑफ किंग कन्सिस्टिंग ऑफ किंगडम प्रोटिस्टा प्लांटी आणि ॲनिमलिया. ऑलरेडी दोन तर आपण बघितले आहेत, ठीक आहे. दोन आत्तापर्यंत आपण बघत होतो है ना, दोन वनस्पती आणि प्राणी आपल्याला माहित आहे हे दोन तर होतेच, ठीक आहे. पण ह्या दोघ गटांची बसत नव्हते सूक्ष्म जीव किंवा इतर जे प्राणी ज्यांच्यामध्ये वनस्पतीचे पण आणि प्राणीचे पण गुणधर्म होते, ठीक आहे. आणि हे दोघ या गटात नव्हते. अशा सजीवांना मग हॅकलने एक नवीन गट तयार केला, त्याच्यामध्ये त्यांना फिट केलं. तो ती सृष्टी कोणती होती? प्रोटिस्टा. ती सृष्टी कोणती होती? किंगडम प्रोटिस्टा. ओके, तर हे कोणी काढलं होतं? प्रोटिस्टा. तर शब्द कधी तुम्हाला आलं? पॉइंट द टर्म प्रोटिस्टा किंवा हे तिसरं काय म्हणतात किंगडम सृष्टी कोणी दिली होती, ते हे तुमचा उत्तर असणार आहे तुमचं अर्नेस्ट हॅकल. कोण होते ते? अर्नेस्ट हॅकल. ओके, सो आता नेक्स्ट पॉइंट कडे बोलूयात. आता ही थ्री किंगडम जी आहे ती कशा पद्धतीने हॅकलने दिली होती ते आपण जरा इंग्लिशमध्ये घेतलं ते सोपं जात आहे आपल्याला मराठीपेक्षा, त्याच्यामुळे तुम्हाला पण ते इझी जाणार. ऑर्गॅनिझम लॅकिंग, हा आता बघा तीन किंगडम मध्ये त्याने कशा पद्धतीने वर्गीकरण केले ते आपण बघणार आहोत. ओके, आता इथे बघा तुम्ही, ऑर्गॅनिझम्स लॅकिंग टिश्यू सिस्टीम लॅकिंग मॉर्फोलॉजिकल कॉम्पिटिशन अँड डिव्हिजन ऑफ लेबर, ठीक आहे. म्हणजेच लॅकिंग टिश्यू सिस्टीम, असे सजीव ज्यांच्यामध्ये टिश्यू म्हणजेच काय? ग्रुप ऑफ सेल्स, पेशींचा समूह, याला आपण काय म्हणतो? ऊती म्हणतो, ठीक आहे. तर हे जे पण सजीव आहेत यांच्यामध्ये फक्त हे पेशी असतात, यांचा जो पण शरीर आहे फक्त पेशींचा बनलेला असतं, यांच्यामध्ये ऊती किंवा मग अवयव हे प्रकार हाच नाही. लॅकिंग मॉर्फोलॉजिकल कॉम्प्लेक्सिटीज, मॉर्फोलॉजिकल कॉम्प्लेक्सिटी म्हणजे काय? यांच्यामध्ये ऊती नाही अवयव नाही म्हणून यांचं शरीर कसं खूप सिम्पल आहे. मॉर्फोलॉजिकल म्हणजे काय? अंतर्गत जो शरीर रचना ती कशी आहे? खूप सरळ सोपी आहे. अँड डिव्हिजन ऑफ लेबर, ठीक आहे. आणि यांचा जो मोड ऑफ न्यूट्रिशन आहे जे अन्न ते घेतात, ठीक आहे, हा कसा आहे? डायव्हर्सिफाईड. याला आपण काय म्हणतो? हे शब्द चुकलं गेला येते, तर दिस इज डायव्हर्सिफाईड. डायव्हर्सिफाईड म्हणजेच काय? की विविधता आहे यांच्या ह्या सजीवांमध्ये. काही परपोषी आहे, काही स्वयंपोषी आहे, तर काही कुजलेल्या पदार्थांवर जगतात असे आहेत, है ना. तर डायव्हर्सिफाईड मोड ऑफ न्यूट्रिशन. ओके, जसं आपण वनस्पती घेतो तर वनस्पती म्हणजे काय आहे? मोड ऑफ न्यूट्रिशन दे आर ऑटोड्रॉप्स, स्वयंपोषी आहे ना. पण याच्यामध्ये तसं नाही आहे. हे जे किंगडम प्रोटिस्ट आहे याच्यामध्ये जे सजीव आहे याच्यामध्ये पोषणचं जे आहे मोड ऑफ न्यूट्रिशन हे विविध प्रकारचे आहेत. ओके, तर एक्झाम्पल कोणते कोणते आहेत प्रोटिस्टामध्ये? शैवाल, ठीक आहे, फंगाय, बॅक्टेरिया आणि प्रोटोजोआ. ओके, आता बघा याच्यावरनं पण तुम्हाला मोड ऑफ न्यूट्रिशन कळणार. शैवाळ स्वतःच अन्न स्वतः तयार करते. फंगाय सडलेल्या कुजलेल्या सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे तिथनं. बॅक्टेरिया स्वतःचा अन्न तयार करू शकत नाही. काही बॅक्टेरिया जे आहेत ब्लूरिनल किती तयार करतात पण काही करत नाही, ठीक आहे. प्रोटोजोवा काय करतात? काही करत नाही. ओके, तर ही मोड ऑफ न्यूट्रिशन कसे आहेत? डायव्हर्सिफाईड, वेगवेगळे आहेत. ओके, आता दुसरे इकडे आपण बघणार आता. आता हा घटक तुम्हाला कळायला, प्रोटिस्टा कसं असतं ते? प्रोटिस्टा दे आर व्हेरी सिम्पल इन नेचर, ठीक आहे. आता इथे ऑर्गॅनिझम्स हॅव्हिंग डायव्हर्सिफाईड टिश्यू सिस्टीम मॉर्फोलॉजिकल कॉम्प्लेक्सिटीज वेल डिफाइंड डिव्हिजन ऑफ लेबर, म्हणजेच काय? यांच्यामध्ये डायव्हर्सिफाईड टिश्यूज असतात. म्हणजे बघा पेशींच्या समूहाला आपण काय म्हणतो? ऊती, ठीक आहे. ऊतींपासून काय तयार होत असतो? मग अवयव. त्याचं समोर एक्झाम्पल आपण एखादं अवयव काढूयात, किडनी काढली, है ना. असे अनेक अवयव तयार होतात. हृदय तयार होतो, है ना, हे काय म्हणतात त्याला, यकृत तयार होतो, ठीक आहे. इंटेस्टाईन तयार होतात, हृदय तयार होतो, फुफ्फुस तयार होतात, ठीक आहे. तर हे सगळे काय आहे? की जे पण अवयव आहे कशामुळे तयार झाले आहे?
मुळे. आणि या सगळ्या अवयवांना पकडून आपण काय म्हणतो, अवयव संस्था. आणि मग त्यांना काय पुढे तयार होतो, पूर्ण शरीर. तर हे गुंतागुंतीचं आहे ना, कॉम्प्लेक्स आहे म्हणून ते लिहिलं आहे. तर असे जे आहे ज्यांचं शरीर आणि असं अवयव वगैरे आहेत, यांना आपण दोन याच्यामध्ये घेतलं आहे वर्गीकरण, ऑटोट्रॉप्स आणि हेटेरोट्रॉप्स. हेटेरोट्रॉप्स म्हणजे काय, जे स्वतःच अन्न तयार करू शकत नाही. ऑटोट्रॉप्स म्हणजे स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकतात. तर स्वतःच अन्न स्वतः तयार करणारे कोण असतात, किंगडम प्लांट, है ना. आणि जे स्वतःच अन्न तयार करू शकत नाही ते असतात प्राणी, म्हणून ते किंगडम आणि मिलिया. ओके, आता इथे किंगडम प्लांट मध्ये पण याचा आपण कधी क्लास वर्गीकरण केलं तर काय आहे, ब्रायोफाइट्स, स्टेरिडोफाइट्स. इथे अजून दोन आहे, एंजियोस्पर्म आणि जिम्नोस्पर्म. काय आहे, एंजियोस्पर्म आणि जिम्नोस्पर्म. ठीक आहे, तर चार मध्ये आपण करतो याचे वर्ग, ब्रायोफाइट्स, स्टेरिडोफाइट, एंजियोस्पर्म आणि जिम्नोस्पर्म. आणि किंगडम आणि मिलियाला आपण परत पुढे घेतलं तर काही प्राणी व्हर्टिब्रेट्स पाठीचा कणा असतो, काहींना पाठीचा कणा नसतो, म्हणजे व्हर्टिब्रेट्स आणि इनव्हर्टिब्रेट्स. ओके, तर हे कोणाचं वर्गीकरण आता आपण बघत आहे, हॅकलचं. कोणाचं बघत होतो, हॅकलचं. तर आता आपण थ्री किंगडम कडे आलो आहे, प्रोटिस्टा, प्लांट आणि अॅनिमल. ओके, आता नेक्स्ट स्लाइड कडे जाऊयात. तर तीन झाले. आता पण काही सजीव होते जे प्रोटिस्टामध्ये पण होते बसत, म्हणजे प्रोटिस्टामध्ये पण काहीच आपण म्हणतो ना, काही एकदम प्रगत प्रोटिस्टा होते तर काही थोडे लो ग्रेड प्रोटिस्टा होते. तर आता पुढे बघूया. आणि कसं झालं ना की आता सायन्समध्ये पण डेव्हलपमेंट होत होती, जे मायक्रोस्कोप आपण म्हणतो, काही पहिले साधे मायक्रोस्कोप होते, त्याच्यानंतर कंपाऊंड मायक्रोस्कोप आले संयुक्त, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आले. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमुळे आपल्याला खूप सूक्ष्मचे सूक्ष्म भाग पण आपल्याला व्यवस्थित दिसू शकतो. तर हे जसं योगदान आलं, त्यानंतर जसं विकास झाला, तर आपण अजून नवीन गोष्टी करायला लागल्या आणि त्यानुसार मग वर्गीकरण व्हायला लागलं. तर आता कोपलंट, कोपलंडने सजीवांचे वर्गीकरण चार सृष्टीमध्ये केले. किती सृष्टींमध्ये केले, आता चार सृष्टींमध्ये केले, है ना, बरोबर. आता चार सृष्टीमध्ये केले, बघा आतापर्यंत हेकलने तीन मध्ये केलं होतं, कोपलंडने आता चार मध्ये केले. बघा कोपलंड फोर किंगडम सिस्टीम. बघा आता मी सांगितलं तुम्हाला 1938 विथ डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप बाय नॉल अँड रुस्का. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप कोणी शोधून काढला होता, इथे आपण लिहित आहे ते, इथे लिहिते बघा मी नॉल आणि रुस्का काढून टाकायचं, बरं का. दिस इज अँड आहे ते, ठीक आहे, इन 1930. कोपलँडचं क्लासिफिकेशन कोणत्या वर्षाचं होतं, 1938, है ना. 38 मध्ये त्याने वर्गीकरण दिलं होतं. हा कारण 1932 मध्ये इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आला. आता जे पण पेशी होत्या हे अजून चांगल्या पद्धतीने, यातल्या पेशीतले अजून अंगके छान दिसायला लागले. आणि मग पेशीच्या अंग कोणत्या पेशीमध्ये कसे अंगक आहे, काही पेशीमध्ये अंगके होते, काही पेशीमध्ये अंगके नव्हते, मग त्यावरून त्याने कोपलंडने काय केलं याचं वर्गीकरण केलं. तर बघा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आला, तयार झाला, आणि इट इज बिकम पॉसिबल टू एक्झामिन स्ट्रक्चर ऑफ सेल विथ व्हेरी हाय डिग्री ऑफ रेझोल्युशन. ओके, आता पुढे बघणार. इट वॉज फाउंड दॅट द सेल ऑफ लेस डेव्हलप प्रोटिस्टा, मी जसं सांगितलं ना प्रोटिस्टामध्ये पण आता कळायला लागलं की काही ज्या प्रोटिस्टाच्या ज्या पेशी होत्या या काही विकसित नव्हत्या आणि काही ज्या होत्या त्या कशा होत्या, विकसित होत्या. आता विकसित आणि अविकसित हे कशावर ठरतं, है ना. जसं बघा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमुळे काय झालं, पेशी अजून आपल्याला खूप व्यवस्थित बघायला भेटल्या, त्याच्यामध्ये आतमध्ये काय काय नाही किंवा जे अंगके आहेत ते कशा पद्धतीचे आहेत, है ना. तर लक्षात आलं की काही ज्या प्रोटिस्टा आहेत यांच्या पेशी आणि प्रोटिस्टामध्ये काय ते पेशी आहेत ना, त्यांच्यामध्ये टिश्यूज राहत नाही. आपण आत्ताच बघितलं त्यांची बॉडी कशी आहे, व्हेरी सिम्पल, ते पेशी आहे त्यांची, सेल्युलर आहे त्यांचं हे, ठीक आहे. तर सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे फक्त ते पेशींचे बनलेलं आहेत, है ना. तर यांच्या पेशी काही जे प्रोटिस्ट होते यांच्या ज्या पेशी होते यांच्यामध्ये अंगकेन होते, सगळे अंगकेन होते, जो पण केंद्रक होता, ठीक आहे, केंद्रक पण हा पूर्ण विकसित नव्हता, ठीक आहे. आणि जो पण केंद्रक होता तो पण न्यूक्लियॉइडच्या स्वरूपात होता, केंद्रक नाव ज्याला आपण म्हणतो त्याच्या स्वरूपात. आता अशा पेशींना आपण काय म्हटलं, पुढे जाऊन प्रोकॅरियोटिक, काय म्हटलं गेलं त्यांना, प्रोकॅरियोटिक, आदि केंद्रक पेशी. आणि प्रोटिस्टामध्ये काही सजीवाचे होते की त्यांची पेशी खूप विकसित होती, सगळे अंगके होते, सगळे अंगके म्हणजेच काय,
केंद्रक, तंतुकणिका, है ना, अंतर्द्रव्य जनिका, वॉल्गी कॉम्प्लेक्स, है ना, हे सगळं त्यांच्यामध्ये होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे आणि न्यूक्लियस हा पूर्ण विकसित सुस्पष्ट होता, तर अशा पेशींना आपण काय म्हणतो, युकॅरियोट्स. काय म्हटलं जातं त्यांना? युकॅरियोटिक सेल्स. ठीक आहे, दृश्य केंद्री. दृश्य केंद्री म्हणजे हा जो केंद्रक होता हा कसा असतो, सुस्पष्ट असतो, ज्या वेळेस आपण मायक्रोस्कोपच्या खाली बघतो. तर अशा पद्धतीने मग याचं वर्गीकरण झालं. आता आपण वाचूया. इट वॉज फाउंड दॅट द सेल्स ऑफ लेस डेव्हलप प्रोटिस्टा डू नॉट हॅव मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस आयन आहे. दिस इज न्यूक्लियस अँड मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स. ऑर्गॅनल्स म्हणजे पेशी अंगुके. व्हाइल मोर डेव्हलप प्रोटिस्टा म्हणजे हे आपले इकडचं Protista have true nucleus, this is nucleus, and membrane-bound organelles like those of plants and animals. म्हणजे जसं वनस्पती आणि प्राणी पेशी, ह्या पेशी कोणत्या प्रकारच्या आहेत? युकॅरियोटिक आहेत, है ना, कारण सगळे अंगके असतात ह्या पेशीमध्ये. तसंच प्रोटिस्टामधले काय, सजीवांमधल्या ज्या पेशी होत्या ह्या कोणत्या होत्या? प्राणी आणि वनस्पती पेशी सारख्या युकॅरियोटिक. ठीक आहे, मग याच्यावर एक शास्त्रज्ञ आला, त्याचं नाव काय होतं? चार्टॉन. काय नाव होतं त्याचं? चॅन्टॉन. इन 1937 क्लासिफाइड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इनटू टू मेजर ग्रुप्स. मग त्याने काय केलं, या शास्त्रज्ञाने जेवढे सजीव होते यांना दोन याच्यात वर्गीकरण केले आता परत, आणि त्याला काय सांगितलं त्याने? प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. आणि युकॅरियोट्स लेस डेव्हलप प्रोटिस्टा आणि मोर डेव्हलप्ड प्रोटिस्टा. क्लिअर? दिस न्यूली लाईन ऑफ डिमार्केशन इन किंगडम प्रोटिस्टा, लेस डेव्हलप्ड प्रोटिस्टा अँड मोर डेव्हलप्ड प्रोटिस्टा. हे सिक्स नाही आहे, दिस इज अँड. ठीक आहे, ठीक आहे. आणि कोपलँड इन 1969 कम फॉरवर्ड विथ फोर किंगडम क्लासिफिकेशन. ठीक आहे, आता कोपलँड क्रिएटेड न्यू किंगडम मोनेरा. कोणता किंगडम तयार केला त्याने? मोनेरा फॉर लेस डेव्हलप प्रोटिस्टा, विच इज विच इन मेड बॅक्टेरिया ऑफ ब्ल्यू ग्रीन अल्गे अँड किप हाय प्रोटिस्टा इन टू किंगडम प्रोटिस्टा, बट कॉल द किंगडम प्रोटोटेस्टा. आता इथे पॉईंट लक्षात ठेवायचं तुम्हाला, बघा आत्तापर्यंत आपण जे क्लासिफिकेशन बघितले है ना, टू किंगडम लिनियसचा बघितला, ठीक आहे, त्याच्यानंतर थ्री किंगडम हॅकलचा बघितला, आता आपण फोर किंगडम बघतो आहे कोपलँडचा, है ना. हॅकलने काय दिलं होतं? तीन याच्यात, वनस्पती, प्राणी आणि किंगडम प्रोटिस्टा. आता आपण कोपलँड बघत आहे. कोपलँडने काय केलं? जो प्रोटिस्टा होता याचा पण त्याने अभ्यास केला, त्याला कळलं की काही विकसित आहे काही अविकसित आहे प्रोटिस्टा. तर त्याने वनस्पती प्राणी तसेच ठेवले, पण प्रोटिस्टामध्ये जे अविकसित होते म्हणजे पेशी ज्या अविकसित प्रोकॅरियोट्स आहेत यांना त्याने घेतलं मोनेरामध्ये. कशामध्ये घेतलं? त्याच्यासाठी ग्रुप तयार केला, किंगडम तयार केला. तो किंगडम कोणता होता? मोनेरा. कोणता होता? मोनेरा. आणि प्रोटिस्टा तसंच ठेवला. प्रोटिस्टा प्रोटिस्टामध्ये जे वेल डेव्हलप्ड विकसित जे प्रोटिस्टा आपण बघितले ना आता, ते प्रोटिस्टामध्ये ठेवलं. पण कोपलँडने प्रोटिस्टाला कोणता शब्द वापरला होता? प्रोटोटेस्टा. काय शब्द वापरला? प्रोटो. ओके, आता पुढे जाणार आपण. नाही पुढे, ही युज द टर्म, हा हे बघा, ही युज द टर्म मेटाफायटा फॉर किंगडम प्लांटे अँड टर्म मेटाझोन फॉर किंगडम ॲनिमिलियम. ओके, तर याचं वर्गीकरण कोपलँड फोर किंगडम क्लासिफिकेशन बघा, किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटोकिस्टा, किंगडम मेटाफायटा, किंगडम मेटाझोआ. मेटाफायटा म्हणजेच काय? वनस्पती. आणि मेटाझोआ म्हणजेच काय? याने जरा वेगळे शब्द वापरले होते. क्लिअर पर्यंत? ओके, आता पुढे. तर हे कधी आलं की मेटाफायटा मेटाझोआ आणि ह्या पद्धतीत कन्फ्युज नाही व्हायचं की आपण प्लांट आणि ॲनिमल्स बघितलं होतं, हे काय आले शब्द नव्हते, हे कोणीही शब्द वापरले होते सगळे कोपलँड. ओके, आता नेक्स्ट. फोर किंगडम चार्ट फॉर्ममध्ये आहे. लोअर, जसं आपण बघितलं लोअर प्रोटिस्टा म्हणजे प्रोकॅरियोटिक किंगडम मोनेरा. याच्यात कोणते कोणते येतात? जीवाणू आणि ब्ल्यू ग्रीन अल्गे. ठीक आहे, ब्ल्यू ग्रीन अल्गे म्हणजे सायनोबॅक्टेरिया, म्हणजेच जीवाणू त्याला पकडतो. ओके, हायर प्रोटिस्टा युकॅरियोटिक दृश्य केंद्री किंगडम प्रोटोकिस्टा. कोणता किंगडम आहे हे? कोपलँडने दिलेलं किंगडम प्रोटोकिस्टा. याच्यामध्ये काय येतं मग? अल्गी. अल्गी म्हणजेच काय? आपले शैवाळ, कवक, फंगा आणि प्रोटो.
ओके त्याच्यानंतर प्लांट, प्लांटला कोपलँड काय म्हटलं होतं, प्लांट पण कोणते पेशी आहेत त्याच्यामध्ये पण युकॅरियोटिक असतातच, है ना. कोणतं किंगडम प्लांटला त्याने काय शब्द वापरला होता, मेटाफायटा. किंगडम बेटा, किंगडम बेटा फायटा. ब्रायोफाइट, स्टेरिडोफाइट, जिम्नोस्पर्म्स आहे, जिम्नोस्पर्म्स आणि अँजो स्पर्म्स. हे जिम्नोस्पर्म्स आहे इथे लिहित आहे मी, आणि हे अँजिओ. ठीक आहे, तर हे प्लांट किंगडम मेटाफाइट. आणि ॲनिमल किंगडम साठी त्याने काय शब्द वापरला होता, युकॅरियोट. काय शब्द वापरला होता, सॉरी ॲनिमल किंगडम युकॅरियोटिक पेशीज आहे कारण विकसित पेशी असतात त्या, दृश्यकेंद्री. आणि त्याला शब्द त्याने वापरला होता मेटाझो. काय शब्द, मेटाझो. व्हर्टिब्रेट्स आणि इनव्हर्टिब्रेट्स. ओके, तर हे जे क्लासिफिकेशन दिलेलं आहे फोर किंगडम, हे कोणी दिलेलं होतं, कोपलँड. कोणी दिलेलं आहे, कोपलँड. ओके, आता नेक्स्ट पॉइंट कडे वळूयात. आता विटकर यांची पंचसृष्टी पद्धत, जी आपण आता सध्या जास्त फॉलो करतो किंवा ज्या पद्धतीने आपण सजीवांचं वर्गीकरण करतो, कोणती जास्त पद्धत वापरली जाते, विटकरची फाईव्ह किंगडम सिस्टीम. ओके, तर ही जी सिस्टीम आहे ती ही काय आहे ते बघतोय आपण. ओके, 1969 त्यांनी दिलेली, 1969 काय नाव होतं त्या शास्त्रज्ञाचे, विटाकर. फाइव्ह किंगडम म्हणजे त्याने पाच सृष्टी दिलेल्या. आतापर्यंत आपण फोर किंगडम्स बघितल्या, आता पाचवी पण अजून आहे. ठीक आहे, आता बघणार ऑल फंगाय. इथे बघा, ऑल फंगाय आर नॉन फोटोसिंथेटिक अँड एन्जॉय डिस्टिंक्ट, डिस्टिंक्ट नाही आहे, डिस्टिंक्ट म्हणजे वेगळं मोड ऑफ न्यूट्रिशन, मोड ऑफ न्यूट्रिशन. सो आर एच विटाकर प्रपोज्ड फाइव्ह किंगडम सिस्टीम कन्सिस्टिंग ऑफ. बघा, आता विटेकरने अजून अभ्यास केलं. ठीक आहे, आता बघा इथे फोर किंगडम मध्ये आपण पहिले ही स्लाइड बघा. फंगाय कुठे घेतो आपण, हायर प्रोटिस्टामध्ये. प्रोटिस्टामध्ये फंगाय घेतली आहे. ओके, हे जे फंगाय आहे ना, याचं मोड ऑफ न्यूट्रिशन हा खूप वेगळा आहे. ठीक आहे, काही फंगाय हे सडलेल्या कुजलेल्या ह्याच्यावर राहतात, तर काही स्वतःच अन्न तयार करू शकतात. हे कोणाला लक्षात आलं, मग विटाकरला. ठीक आहे, म्हणून त्याने काय केलं की फंगायला जरा वेगळंच एक स्थान दिलं, एक त्याच्यासाठी एक वेगळी सृष्टी तयार करू घेतली. तर अशा केवढ्या सृष्टी झाल्या, मग पाच. बघा कोणत्या किंगडम मोनेरा, ज्याच्यामध्ये सगळे जीवाणू येतात, प्रोटिस्टा, फंगाय, कवक, प्लांट आणि ॲनिमल. तर टोटल अशा पाच कोणी दिले होते सृष्टी, सजीवांचं वर्गीकरण ह्या पाच मध्ये कोणी तयार केलेलं, विटाकर. ठीक आहे, विटाकर सिस्टीम ऑफ ऑर्गॅनिझम क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द फिनोटायपिक कॅरेक्टर्स. फिनोटायपिक म्हणजेच काय, हे पॉईंट लक्षात ठेवा हा तुम्ही. फिनोटायपिक क्लासिक कॅरेक्टर्स, फिनोटायपिक म्हणजेच काय, जे तुम्हाला बाह्य दिसत आहे. हे बघा, कॅरेक्टर्स आहे ना बायोलॉजी जेव्हा तुम्ही वाचतात ना, दोन कॅरेक्टर्स आपण बघतो, फिनोटायपिक आणि जीनोटायपिक. जीनोटायपिक वरनं काय कळत होत असतं, खरं फिनोटायपिक कॅरेक्टर्स अवलंबून असतात, याच्यामध्ये कसे जीन्स आहेत, है ना. आता सपोज जीनोटायपिक, आता जसं एखादं उंच आहे हे तुम्हाला दिसत आहे ना, आपल्याला दिसून येत आहे हा उंच मनुष्य आहे, केस कुराळे आहेत, तर हे जे कॅरेक्टर्स, हे गुणधर्म हे तुम्हाला दिसून येत आहे, तर हे काय आहे, फिनोटायपिक. पण हे कॅरेक्टरिस्टिक जे उंच आहे, कुरळे केस आहे, जे आता जीन्समध्ये आहे ना, हे जनुकीय, तर हे जे कॅरेक्टर्स, याला आपण म्हणतो जीनोटायपिक, है ना. ओके, याला आता तुम्ही एवढंच लक्षात ठेवणार, हे तुम्हाला ज्यावेळेस आपण जेनेटिक्स करतो त्याच्यात बरोबर येतं. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे जीन्स, एक थोडीशी लिंक तुम्हाला देते, जीन्स कसे असतात आपले, रिसेसिव्ह आणि डॉमिनंट. डॉमिनंट म्हणजेच काय आहे, हे जे जीन्स असतात ना, हे दर्शवतात, त्यांचे गुणधर्म दर्शवतात. जसं फॉर एक्झाम्पल, उंच असलेला गुणधर्म असलेला जीन्स आहे, तुमची उंची दिसते आहे, उंच आहे मनुष्य. ठीक आहे, पण याच्याच बरोबर याच्यामध्ये एक दुसरं रिसेसिव्ह जीन पण आहे. ठीक आहे, स्मॉल टी ने दर्शवला आहे तो. ठीक आहे, पण हा टी तुम्हाला तुमचे ते फॅक्टर दाखवत नाही गुणधर्म, म्हणून याला आपण काय म्हणतो, रिसेसिव्ह. आणि जो जीन त्याचा फॅक्टर गुणधर्म दर्शवतो त्याला आपण म्हणतो डॉमिनंट. ओके, तर हे आहे आता नेक्स्ट पॉइंट कडे. तर जे विटेकरचं होतं क्लासिफिकेशन, वर्गीकरण, हे कशावर बेस होतो, फिनोटायपिक म्हणजे बाह्य जे दिसत आहे त्याच्यावरनं त्याने हे वर्गीकरण केलेलं, ऑब्झर्वेबल कॅरेक्टर्सवर. ओके, आता नेक्स्ट, परत दुसरा, आता जे
त्याने जे घेतलं होतं आपण म्हणतो फिनोटायपिक, तर त्याने काय बघितलं होतं एक्झॅक्टली क्लासिफिकेशन करत असताना, त्याचं जे पण वर्गीकरण होतं, पाच याच्यात वर्गीकरण केलेलं, पाच वर्गीकरण करत असताना त्याने सजीवांचं पहिले बघितलं सेल टाईप. त्याने पृथ्वीतले सगळे सजीव अभ्यास केले आणि जे प्रोकॅरियोटिक आहे, ज्यांचे पेशीमध्ये पूर्ण अंगके विकसित नाही आहे, जे पण न्यूक्लियस आहे हा सुस्पष्ट नाही आहे, तर अशा पेशींना आपण म्हणतो प्रोकॅरियोटिक. त्या प्राण्यांना आपण म्हणतो मग प्रोकॅरियोटिक पेशी. आणि मग युकॅरियोटिक विकसित जे असतात पेशी, त्यांना आपण म्हणतो युकॅरियोटिक. या पद्धतीने घेतला. त्याच्यानंतर त्याने बघितलं लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजेच काय, की हे जे पण सजीव आहे हे एक पेशीय आहे का बहुपेशीय मल्टी सेल्युलर आहे, है ना. तर एक पेशीय आणि मल्टी सेल्युलर अशा पद्धतीने सजीवांची रचना वर त्याने घेतलं. आणि न्यूट्रिशन टाईप, पोषण पद्धती. पोषण पद्धती म्हणजेच काय, की स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, है ना, ऑटोट्रॉप्स, ठीक आहे. दुसऱ्यांवर अवलंबून असतात परपोषिक, काही कुजलेल्या पदार्थावर अवलंबून असतात सॅप्रोफायटिक. तर हे पद्धती त्याने बघितल्या. न्यूट्रिशन तिघ गुणधर्म बघितले, ठीक आहे. हे बाह्य आहेत ना, फिनोटायपिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे हे बघून मग त्याने काय केलं, किती गटामध्ये किती किंगडम्स मध्ये वर्गीकरण केलं सजीवांचे, पाच मध्ये. ओके, तर पुढचं म्हणजे आता बघूयात पाच. पाच कोणते होते, आता आपण बघितले होते ते किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा, फंगा, प्लांटे आणि अॅनिमल. ओके, आता थॉमस हूस यांचे सहा सृष्टी वर्गीकरण. ओके, आता बघा आपल्याला ते जे पण हिटेकरचे फाईव्ह किंगडम आहेत ना, हे आपण डिटेल बघणार आहे प्रत्येक किंगडम, बरं का. सो आता फक्त आपण कशा पद्धतीने वर्गीकरण झाले हे बघत आहोत या लेक्चरमध्ये. एक एक किंगडम, एक एक सृष्टी आपली म्हणजे व्यवस्थित डिटेल आपण करणार आहोत. ओके, आता फाईव्ह किंगडम पर्यंत आपला झालाय. आता आपण नेक्स्ट कार्ल वूस, कोणते शास्त्रज्ञ आपण इथे बघत आहे, हे कार्ल वूस यांचे सिक्स सहा सृष्टी वर्गीकरण. कार्ल वूस सिक्स किंगडम क्लासिफिकेशन हे कधी दिलं, त्याने 1977. आणि ह्यांचा जो वर्गीकरण होता ह्या कशावर आधारला होता, बेस्ड ऑन RNA स्टडीज. कसं, RNA DNA हे काय, आपले जनुकीय पदार्थ आहे शरीरातले, है ना. म्हणजे बघा DNA कसे असते हे एक सायन्स मध्ये एक बेसिक लक्षात ठेवा. DNA पासून मग पुढे काय तयार होतात, RNA, आणि मग RNA पासून पुढे काय तयार होतं, मग काही प्रोटीन्स तयार होतात, ठीक आहे. आणि ह्या प्रोटीन्स आपल्याला विविध गुणधर्म देत असतात, ठीक आहे. ज्या सजीवांमध्ये DNA राहत नाही त्यांच्यामध्ये जनुकीय पदार्थ डायरेक्ट काय असतो, मग RNA असतो, ठीक आहे. पण ज्यांच्यामध्ये DNA असतो त्यांच्यामध्ये मग DNA पासून काय तयार होतो, RNA. त्या RNA ला आपण म्हणतो मेसेंजर RNA, आणि मग पुढून प्रोसेस आहे. तर याला आपण म्हणतो सेंट्रल डॉग्मा इन बायोलॉजी. काय म्हणतात याला, सेंट्रल डॉग्मा इन बायो लॉजी, ठीक आहे. कसं आहे ते सेंट्रल डॉग्मा बघा, DNA पासून काय तयार होतो, mRNA, ठीक आहे. DNA हा काय, जनुकीय पदार्थ आहे. याच्याकडे सगळं काय आहे, जे आपल्या एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे जे पण गुणधर्म स्थलांतर झालेले असतात, ते गुणधर्म सगळे कोणाकडे कोडेड असतात, हा कोड कोणाकडे असतो, DNA कडे असतो, ठीक आहे. मग DNA काय करतो, हे सगळे त्याच्याकडचे कोड कोणाला, एक धागा तयार करतो, आणि हे सगळे कोड कोणाला देतो, RNA ला. आणि मग याला आपण म्हणतो मेसेंजर RNA. मग हा मेसेंजर RNA न्यूक्लियस मधून बाहेर जाऊन पेशी द्रव्यात जातो, मग त्याला पुढे जाऊन रायबोसोम्स मिळतात, त्याला आपण म्हणतो रायबोसोमल RNA, ठीक आहे. आणि एक अजून RNA असतो ट्रान्सफर RNA. मग हे तिघ मिळून पूर्ण एक क्रिया आहे, ती तिघ मिळून काय तयार करतात, प्रोटीन्स. काय तयार करतात, प्रोटीन्स. प्रोटीन्स म्हणजे एक्झॅक्टली ते काय तयार करत असतात, अमायनो ऍसिड्स. आणि आपल्याला माहिती आहे अमायनो ऍसिडची चेन म्हणजे काय असतात, प्रोटीन्स. आणि हे प्रोटीन्स म्हणजे काय असतात, आहे की एक एक गुणधर्म प्रोटीन्सकडे असतात, त्याला आपण म्हणतो सेंट्रल डॉग्मा. ओके, तर आता इथे कार्ल वूसने काय केलं होतं, याचं जो वर्गीकरण होता हे कशावर आधारलेला होता, RNA च्या स्टडीजवर आधारलेला होता, ठीक आहे. डिवाइड द प्रोकॅरियोट्स इन टू टू किंगडम्स कॉल्ड युबॅक्टेरिया आणि आर्किबॅक्टेरिया. आता याने सिक्स किंगडम घेतले आहेत ना, सिक्स किंगडम, ठीक आहे. तर याने जसं आपण बघतो ना मोनेरा जो आहे, हे बघा आता आपण पर्यंत आहे ना किती, पाच बघितले, त्याच्यावर तुम्हाला लक्षात येईल मोनेरा, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोटिस्टा, फंगाय,
वनस्पती आणि प्राणी, है ना। आता जो मोनेरा है याच्यामध्ये आपण कोणते सजीव घेतो, बॅक्टेरिया, काय घेतो, जीवाणू, ठीक है। काल भोजने काय केलं, हे जीवाणूंचा अजून अभ्यास केलं आणि त्याला लक्षात आलं आर्किबॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया, आर्किबॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया मध्ये त्याने वर्गीकरण केलं। जसं फॉर एक्झाम्पल इथे बघा, आर्की आणि यू बॅक्टेरिया, मोनेरा काढला आणि हे दोन मोनेराचे दोन ग्रुप्स तयार केले, आर्की आणि यू बॅक्टेरिया। आर्की म्हणजेच काय, प्रिमिटिव्ह, आणि यू बॅक्टेरिया म्हणजेच रिसेंट किंवा मॉडर्न बॅक्टेरियाज, आत्ताची जी बॅक्टेरियाज आहेत ती, आणि आर्की म्हणजेच ज्या पृथ्वी तयार झाली, आपल्याला माहिती सर्वात पहिला सजीव जे होते ते होते बॅक्टेरियाज, आणि हे एक्स्ट्रीम कंडिशन्स मध्ये पण राहू शकत होते, ठीक आहे। हे आपल्याला पुढे आहेच त्यावेळेस कळेल, तर आर्की बॅक्टेरिया अशा पद्धतीने मग काय केलं, मोनेरावर त्याने एक हे दोन तीन चौथा पाचवा आणि सहावा असे सहा किंगडम्स तयार केलेले, ठीक आहे। ते याला आपण म्हणतो सिक्स किंगडम क्लासिफिकेशन, ओके। तर हे झालं तुमचं कोणाचं, काल वूस यांचं, पण हे कशावर बेस्ड होता, हा स्टडी आर एन एच्या स्टडीजवर बेस्ड होता। आता नेक्स्ट, कॅव्हलियर स्मिथ सेवन किंगडम क्लासिफिकेशन कधी दिलं होतं त्याने, हे 1981 मध्ये, कधी हा झालेला क्लासिफिकेशन 1981, काय नाव आहे त्यांचं, कॅव्हलियर स्मिथ यांनी अजून एक त्यांची नवीन पद्धत दिली सजीवांची वर्गीकरणाची। काय कसं होत आहे ना, जसं अजून विकास होत आहे सायन्समध्ये, अजून नवीन नवीन काही पॉईंट्स लक्षात येतात, काही नवीन सजीव असं वाटतं की हा एक त्यांचं कॅरेक्टर वेगळा आहे गुणधर्म, तर त्यानुसार मग त्यांची गट तयार करण्यात आली। तर बघा, थॉमस कॅव्हलियर स्मिथ अ ब्रिटिश झूलॉजिस्ट इंट्रोड्यूस अ न्यू किंगडम क्रोमिस्टा, कोणता नवीन किंगडम घेतला त्याने, क्रोमिस्ट। आता बघा इथे आर्की, बघा जसं आपण बघितलं ना अगोदरच्या किंगडम मध्ये, काल जुजने आर्की आणि यू बॅक्टेरिया घेतले होते, याने पण आर्की आणि यू बॅक्टेरिया जसंच ठेवलं, क्रोमिस्टा नवीन कोणता टाकला त्याने, क्रोमिस्टा फंगाय प्रोटोजोआ प्लांट आणि मग खाली इकडे मिळणार तुम्ही ॲनिमल, ठीक आहे। आता क्रोमिस्टा काय त्यांना म्हटलं, तर त्याने नवीन गट तयार करतो हे बघूयात आपण। क्रोमिस्टा इज सिंगल सेल अँड मल्टी सेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम, इट इन्क्लूड्स अल्गी डायटॉम स्केल्प विच कंटेन क्लोरोफिल, ठीक आहे। तर क्रोमिस्टा हे काय म्हणतात, का कॅव्हलियर स्मिथ का हे असे सजीव आहे, ठीक आहे, जे कसे आहेत, एक पेशीय सिंगल सेल्ड अँड मल्टी सेल्युलर युकॅरियोटिक, इथे एक पेशी आहे किंवा मल्टी बहु पेशी आहेत, आणि हे काय आहे, युकॅरियोटिक, म्हणजे त्यांचं काय दृश्य केंद्रीय आहेत, आणि काय तयार करतात ती, इन्क्लूड अल्गी, कोणते एक्झाम्पल्स घेतले त्यांनी, अल्गी डायटॉम्स आणि केल्प, हे पाण्यात असणारे आहेत हे सगळे सजीव, विच कंटेन क्लोरोफिल, म्हणजे स्वतःच अन्न स्वतः तयार करणारे हे काय आहे, सजीव आहे। तर त्यांना कशात घेतलं त्याने, क्रोमिस्टामध्ये, ओके। तर हे कॅव्हलियर स्मिथने दिलेलं, ओके। तर हे थोडंसं डिटेल आपण घेतलं इथे, कारण आता वर्गीकरणावर तुम्हाला बरेच प्रश्न विचारले जातात, तर कधी कोण क्रोमिस्टा हा किंगडम कोणी टाकलं होतं क्रोमिस्टा, असा कधी प्रश्न आला, तर ते असणार आहे कॅव्हलियर स्मिथ, ज्यांनी सात सृष्टी वर्गीकरण सजीवांचे दिलेले त्यांनी, ओके। तर हे होते तुमचं सजीवांचे वर्गीकरण। बघा याच्यावर तुम्हाला बरेच क्वेश्चन्स विचारले जातात, फ्रेम होतात, मी हे कळल्यानंतर ज्यावेळेस आपण सजीवांचे वर्गीकरण किंवा आत्ता जो आपण अभ्यासतो जास्त करून जे फॉलो होतो ते आहे पिथागोरसचं फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन। आता हे फाईव्ह किंगडम जे आहे पिथागोरसचे, ठीक आहे, हे पाच किंगडम्स जसं मोनेरा प्रोटेस्टा फंगाय प्लांट आणि ॲनिमल, हे पाचही किंगडम आपण एक एक पद घेणार आहोत, ओके। तर इथेच तुमचं कम्प्लीट होत आहे सजीवांचे वर्गीकरण, ठीक आहे। सो थँक्यू, पुढचा लेक्चर आपला जे मोनेरा प्रोटिस्टा आणि फंगाय ह्यावर असणार आहे, ओके। रिव्हिजन करत राहा आणि क्वेश्चन्स असेल तर विचारत राहा, ओके।